श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव अरे बाबा दिगंबर पंत, अरे ही पेरी आहे की येड्याचा हॉस्पिटल आहे? अरे साला दिगंबर पंत, अरे ये वक्ताला तू पगाराची किती टायमाला गिनती करतो? 920 वक्ताला की 25 वक्ताला? 15,000. अरे शाला 25 वेळा 25 गुणले 600 15,000. अहो दिगंबर पंत, पुन्हा पुन्हा मोजून फार तर तुमचं गणित चुकलं, पण मूळ संख्येत वाढ होणार आहे का? बरोबर आहे दिगंबर पंताला आदतच आहे तशी, सपना बघायची आदत. पगार 600 रुपये आणि सपना 15,000. क्षमा क्षमा मालक, गरिबाची स्वस्त करमणूक म्हणजे स्वप्न बघणं. तुम्ही त्याचं आयुष्य ताब्यात ठेवू शकता, त्याची स्वप्न नव्हे. हे दिगंबर अवधूत नेहमी स्वप्नात असतात. आता हे आपल्या आलिशान मोटारीतून आपल्या भव्य बंगल्यात प्रवेश करतील. तडफडलं म्हातारा. काय पंत, आज लवकर लवकर कुठला गाडवा? अर्धा घंटा लेटच झालं. डामरटनाथच्या चौकशी करतो. चिडता कशाला? शेजारी राहतो म्हणून चौकशी केली. चिडते बंड्या बाब्या लाल्या सोन्या छोट्या. पंतांना एकूण तब्बल 5 मुली. इच्छा असूनही मुलगा झालाच नाही. पण हे बादत
सगळ्या मुलींना मुलगाच समजतात. बिचारा बाप. अरे बच्चा सॉरी. आय माय हेल्प यू. हो ही सायकल आहे ना ती उचलून ठेवा तिकडे. सिक्सर सिक्सर लोसक मिला. काय एक दिवस वेल्डिंग केलं ना तर नावाचा वासून आहे. उशीर केला का आज? उशीर मला मिळेला उगीच काळजी वाटते. अहो हायकमांड कसली काळजी करताय की तुम्हाला गुंडांच्या टोळीने किडनॅप केलं असणार. हो आणि तुमच्या सुटकेकरता 5 लाख रुपये मागितले असणार त्या इन्कार मधल्या विलन सारखे. नाही हो बाबा आज तुमचा पगार झाला असेल ना म्हणून आई काळजी करत होती. हो ना हल्ली वर्तमानपत्र उघडलं की 100 पैकी 90 बातम्या चोरीच्या नाही तर घरफोडीच्या असतात. नसत्या काळजा करता ब्लड पैसे वाढत आहे कमन तुमचं. भाजी उद्यासाठी डॉक्टरने सांगितलं बरं व्हायचं असेल तर दिवसात 3 वेळा घ्यायला हवं. अय्या भाजी 3 वेळा? अगं औषध भाजी औषध. बाबा आज आईने तुमच्यासाठी काय काय केलंय? काय 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 काय? भजी दुधी अडवा आणि पेरूच रायतं. कशासाठी? मी आज पगार आणले म्हणून. दर महिन्याच्या 1 तारखेला पगार आणता तुम्ही पण हा महिना कोणता? महिना? अरे माय डियर मम्मी माय डियर पापा माय डियर मम्मी माय डियर पापा मम्मी पापा वादे मत तुम जान बनाता ते प्रीति तारीख है वादे मत तुम जान बनाता ते प्रीति तारीख है कपके 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 कपके
बाबा या ना लवकर. अहो आई तो थांब ना. बाबा लवकर या ना, भूक लागली. येतो ना. अरे इथला बल्ब लागत नाहीये. बल्ब केला असेल म्हणावं. बल्ब केला असेल म्हणावं. वा मेनी हॅपी रिटर्न शब्द चांगलं आहे. अरे माझी आता लुंगी लुंगी कशी शोधू. अरे लुंगी कुठे आहे माझी. कपाटावर आहे माझ्या पात्याच्या शेजारी. कपाटावर आहे माझ्या आपल्या आईच्या पात्याच्या शेजारी. आई तू चल आधी पात्यावर बसून घे. ए उठ. ए डमाले आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस नाही, आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. बाबांना बसू दे तिथे. ए लिले अगं काय करतेस तिकडे, ये ना. आले वाढलत ना सगळं नीट, नाहीतर काहीतरी राहून जायचं. अहो या ना लवकर. अगं आलो आलो. हटायला काय झालं. जळलं मेलं लक्ष. माझं लुगडं नसतात की. अरे लुंगी ऐवजी तुझं लुगडंच आलं की. कमाल आली. तरी म्हटलं चिंच संपत कसं नाही. गुंडाळतोय गुंडाळतोय. आता मारुतीच्या शेवटासारखं चालूच. मी बसवण्याचं असं देखी बाबा टॉप दिसते. बाबांची लुंगी. चला चाहत्या कुठल्या जाऊ तुम्ही बदलून. पातळ आणि लुंगीचा फरक सुद्धा कळत नाही. आज 1 एप्रिल या दिवशी सगळं जग एकमेकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो. एप्रिल फुल या दिवशी तू आमचं लग्न जुळवलंस. त्या मूर्खपणाला आता 25 वर्ष झाली. रेणू लग्न झाल्यापासून माझं एक स्वप्न तसंच राहिले. कोणतं? ह्या वाढदिवशी फक्त आपण दोघांनी हिल स्टेशनवर जायचं आणि तिथं तू 9 वारी नाही हो 6 वारी साडी नेसायची. मला नाही एवढं 6 वारी साडी. एकाच दिवशी ग. आणि केसामध्ये मोठा गजरा माळायचा. या पिकलेल्या केसात. मग बिघडलं कुठं. हातामध्ये हात घालून असं मनसोक्त फिरायचं. कर हा कधी धरिला शुभांगी. अहो झोपा आता. घरात 5 आगीच्या गाड्या आहेत. त्यांना योग्य त्या स्टेशनवर पोहोचवा आणि मग बघू. हिल स्टेशन. अगं आपल्या लग्नाचा जुबिली वाढदिवस साजरा नाही करायचा. हा मेल्यानू पेरूच रायतं झालं, भजी झाली, आणखी काय करायचं. पोरींनी प्रेझेंट दिलं पण तू काय दिलंस मला. काय खरंच विसरलेच. आता कस चादर ठेवायची विसरले. पांघरून पांघरून आयुष्यभर आमच्या सर्व इच्छांवर पांघरून. पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे परमेश्वरा. असा गोजीरवाणा मुलगा मला होईल का रे. रेणू काय गो कसला विचार करतोस. मनातली इच्छा मनातच राहिली तर त्याला स्वप्न म्हणतात का हो. इराण आणि इराक या दोन देशात शांतता नांदावी म्हणून अमेरिका व रशिया हे दोन देश आपलं भांडण विसरून एक झाले आहेत. कराराची तुमचे बंदुकीचे कारखाने कसे चालणार. दयासागरा परिपूर्णा परमज्योती प्रकाश गहना करितो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परिपाळिले पित्या परित्वा संभाळिले सकळ संकटा पासून रक्षिले पूर्ण दिगले प्रेम सुख. तुमचं हे पेपर वाचणारे रेडिओ आहेत ना बंद करा आणि आंघोळीला जा बघू. हे येलोलिके जरी मानावे महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या बातम्या तुम्हाला आकाशवाणीवरून. काय करतोस कमल. बाबा तुम्ही आंघोळीला जा मला सतारा. बातम्या महत्वाच्या आहेत. आता परिसावी विज्ञापना. कमल दूध तापलं असेल तर चहाचा आदन ठेव. हा तवे कृपाळुवा लक्ष्मी रमणा. माझं घालून गर्भा दान आलो लिखतना दाखवली दाढी पहिल्यांदा हसून पाटे गाडवे.
जमते भुक्कर सतारके ऐकते मला किशोरचं गाणं ऐकायचं अगं पण मला सतारे ऐकायचे किशोरचं गाणं ऐकायचे मला किशोरचं गाणं ऐकायचे मेरे सपने की रानी सब आएगी तू सतारच राहू दे ग यार इदवा एक्सरसाइज करायला छान मूड लागतो बघ असू दे असू दे मोठी आली एक्सरसाइज करणारी किशोर सतार सर आई 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 मला माझा ब्रशच सापडत नाहीये शैले काढवे तुला तुझा ब्रश शोधता येते म्हणे माझा ब्रश सापडत नाही पुत्राचे सहस्र अपराध माता कायम आणि दयाचा खेद देवी तू कृपाळू गोविंद माय बाप मध्ये लागी कुटुंब सुखी होण्यासाठी दोन किंवा तीन मुले पुरे त्यासाठी तांबी किंवा निरोध वापरा आई बावनी रेडिओचं ऐकलंय ते बरं झालं ना ग का ग नाही तर मी आणि लिरुताई जन्माला झालं नसतो रेडिओ बंद करा रेडिओ बंद करा पण का मी थांबतो पण करा करा तो चहा पाहिला कमीला सांगितलं होता चहा करायला उभी राहिली महाराणी सारखी नेला ना तिला म्हणून काय बिघडलं मी नाही का दिवसभर ऑफिस मध्ये नोकरी करून दमत मी ही नोकरीच करते हिच्यासारखी सेनोची नसली तरी नृत्य शिक्षिकेची नीलासारखी दिवसभर बसून राहत नाही ना या आय विल सी इन द मॅटर ओके ओके येस सर हू यू आर वेलकम मिस अवधूत बी सीटेड प्लीज मला का बोलवलं तुम्ही सर हे सर मास्टर वगैरे नको बुवा नुसतं अरविंद म्हटलं तरी चालेल कस असं कसं सर आपण या फॉर्मचे मॅनेजर इट्स ऑल राईट मिस अवधूत आपण आता मूळ मुद्द्याकडे वळूया मेन थिंग इज दिस यु नो माझी पीए मिस सबनीस सुप्रिया नाही नुसतीच प्रिया लग्न करून चालल्या त्यांच्या जागी आय मीन यू विल बी माय पीए मी येस असं मी सजेस्ट केलंय मी सीएम कडे अंडरस्टँड येस सर इट्स व्हेरी नाईस ऑफ यू बाय द वे तुम्ही नक्कीच मिस आहात ना काय तुमची ज्येष्ठ कन्या आम्हाला पसंत आहे तरी पण तिचे इतके वय झालं तरी अद्याप लग्न थांबलात का बाबा वाचा ना पुढे इतकं वय वाढलं तरी लग्न का झालं नाही या शंकेमुळे आम्ही नकार देत आहोत असंच ना कमल अगाई हा काही पहिला नकार नाहीये 14वा किंवा 15वा तरी असेल सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना बा मग पुन्हा एकदा सांगतो विसरायला नको तिचं नाव कमल ती बस स्टॉपवर आली की तिची पर्स चोरायची ती ओरडेल चोर 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 कोण चोर कुठे तुला नाही मग ती ओरडेल चोर चोर मग मी पळून जाणार पळून जाणार मग तुम्ही मला पकडणार पकडणार दोन अट्टे देणार देणार ती पर्स घेणार घेणार आणि तिला देणार तू अशाल देतो मी देणार मग आमची लाईन क्लिअर होणार आम्ही बस मध्ये बाजूला बसून जाणार नको कंडक्टर म्हणेल खाली एक बाकी का पिचेस यावं मग बोंबललं ना सगळं फालतूबात नको कामाचं बोला काय माझे पैसे 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 द्यायला पाहिजेत काम करणार म्हणजे हे पर चोरण्याचे 10 रुपये परत करण्याचे 20 रुपये 20 रुपये घेतात हा बरोबर 20 रुपये मी फुकट मार खाणार तो त्याचे 30 रुपये मार खायचे 30 रुपये म्हणजे काय पोलीस मारतात तसं मी तुम्हाला मारणार नाही मी आच्छा मारणार आच्छा मारणार घ्या ना लगेच रागवता काय हल्ली चोर फार रागवतात बुवा 30 रुपये पण मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात आहे ना नाहीतर गंमत काय व्हायची म्हणजे बस यायच्यात पर चोरा नाहीतर कमल यायच्यात बस चोराल हसू हसा ना हसा 40 रुपये कशाला असताय वाईट हसणं वाईट शरीराला वाईट आली बस बस नाही हो कमल आली अहो बघताय काय कामाला जा
थैंक यू म्हणा ना. मी कशा म्हणते लिचुम लिचुम. ही पर्स माझी नाही आहे, यांची. थँक यू. उगाच मी ते चोराला पडलं. किती चांगले आहे तुम्ही. अशी माणसं हल्ली मिळत नाही. किती छान आहे तुम्ही. त्याला सांगा ना 60 रुपये फुकट गेले माझे. किती छान आहे तुम्ही. धावा पोलीस. मी खरंच सांगतो, आम्ही अजिबात चोरी सोडून दिली आहे. यांनी सांगितलं म्हणून करायला लागली मला. आता तरी सोडा ना, काय किती बाई आहे चपाती बाबा. हा बियेतला चिकना सारखा तुला लोणी लावत असतो. हा थांब, त्याच्या लोण्याचं तूप बनवते. ए मिस्टर, काय नाव हो तुमचं? तुम्ही मिस लैला तर मी मिस्टर मजनू. हे बघा, माझ्या वाट्याला जाऊ नका, नाहीतर मी काय करणार, सरांना सांगणार, पोलिसात कंप्लेंट करू. रोड साईड रोमियोस कुठले? अहो मिस जुलियट, द्या पोलिसात कंप्लेंट द्या, म्हणजे पेपर मध्ये छान बातमी येईल की जज बांदेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडला. सर, ही पत्र टाईप करून आणली आहेत, त्यावर सह्या करा, म्हणजे मला पोस्ट करता येतील. नॉट नेसेसरी. हे बघा मिस कमल, आता आपल्याला हॉटेल दिग्विजय मध्ये एक मोठी बिझनेस अपॉइंटमेंट आहे आणि तुम्हाला माझ्या बरोबर यायला हवं, माझी पीए म्हणून. पण सर मला नाही येता येणार. बघा, नाही म्हणू नका, नाही म्हणू नका, तुमच्या प्रॉस्पेक्ट चार्ट तुम्हीच येऊ नका. पण सर मला घरी जायला उशीर होईल, माझी आई वाट बघत असेल. अरे मग फोन करा. माझ्या घरी फोन नाहीये. अरे मग वडिलांच्या दुकानात फोन करा, मैत्रिणीकडे करा, तुमच्या शेजारी करा, पोलीस चौकीत करा, कुठेही करा. बोला बोला, नंबर बोला. माझ्या बहिणीला करते. हो हो, मी सांगतो. हो आहो आहो, मी सावधूत. तुमच्या बहिणीचा फोन होता. हे बघा, वाटेल त्या बातांवरून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. होता आता म्हणे बहिणीचा फोन आला होता. चला गो. आहो आहो, खरंच तुमच्या बहिणीला आज ओव्हर टाइम आहे. हो अरविंद साहेब, ही तुमची लकी रूम नंबर 6 ची किल्ली. थँक्यू. शेखर साहेब बाहेर गेलेत, येतीलच एवढे. ठीक आहे, शेखर साहेब आले की त्यांना पाठवून दे. हो चला. सर, तुमचे फर्नांडिस साहेब कधी येणार आहे? अरे येतील ना, फर्नांडिस येणार आहे, त्यांची पीए मिस बेला ती सुद्धा येणार आहे. बघ, थोड्या वेळाने रूम नंबर 6 मध्ये नेहमी सारखा फोन करायचा की फर्नांडिस साहेब येणार नाहीत म्हणून. काय तोपर्यंत तू हे ड्रिंक घे ना. मी हे घेत नाही. अगं घेऊन तर बघ. सर, तुम्ही जर मला आग्रह करणार असाल ना तर मी इथून निघून जाईन. सॉरी सॉरी. अरे 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 अरे, बिझनेस मध्ये हे सगळं करावं लागतं, इतका गुस्सा बरा नाही. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, तुला ड्रिंक नको आहे ना? नाही. मग तुला ज्यूस मागवतो. ज्यूस चांगलं असतं. हे तू ज्यूस चांगलं असतं. थांब जरा. हॅलो, रिसेप्शनिस्ट. अरे क्विक सर्विस. हा क्विक सर्विस. येस कम इन. अरे अरे, कोण शेखर? हॅलो सर, हाऊ यू? सर काय सर, कमान कमान दोस्त, ये तुझी ओळख करून देतो. बर का, हे शेखर, या हॉटेलचे मॅनेजर, माझा खास दोस्त आहे. आणि शेखर, ही माझी पीए मिस कमाल. हाऊ डू यू डू? कमल दिगंबर अवधूत, नमस्ते. नमस्ते. तरी स्वेटर म्हणत होतो मगाशी. काय ते? मेथीची जुडी, दुर्वांची जुडी वगैरे. काय 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 काय, कसली जुडी? काय नाही काय नाही काय नाही. तुझ्या या 6 नंबर मध्ये तुला काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे काय शेखर, माझी पी आहे ना, ती ड्रिंक घेत नाहीये. व्हेरी गुड, चांगलंय. काय चांगलंय? ज्यूस पाठवून दे त्यांच्यासाठी. ज्यूस चांगलं शेखर. जीन टाकून पाठव. जीन? येस स्ट्रॉंग. अरविंद काय, ही मुलगी तिशी वाटत नाही. अरे छोडो यार. अरे पण अरविंद. हे बघ मित्रा मैत्रया, तू तुझं काम कर, हवं तर वेटर बरोबर तुलाही टिप देतो. अरविंद जा गो. हॅलो. हॅलो, मी फर्नांडिस बोलतोय. अरे कोण फर्नांडिस साहेब? अरे मी तुमचीच वाट बघतोय. हा बोला काय. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुमचं विमान दिल्लीहून यायला उशीर झाला काय? अच्छा, इथे यायला उशीर होणार आहे. किती सा?
तास दोन तास छेचे आओ दोन तास इथं थांबणं कसं शक्य आहे आम्हाला नाही म्हणजे माझी पीए काय 10 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल नाही फर्नांडिस साहेब आम्ही थांबतो पण मी थांबणार नाही प्लीज पण सर ज्यूस आणलास का रे चांगला आहे ना होय साहेब अगदी स्पेशल आहे हे बघ कमल प्लीज आपण तासभर वाट बघू नंतर निघून जाऊ तोपर्यंत तू हे ज्यूस घे घे ना साहेब या रजिस्टरवर सही करा बघू सही जात साहेब नंतर निघ आता जा साहेब ही सही मिस्टर अँड मिसेस अरविंद साहेब या मिसेस 35व्या की 36व्या चुप रे वायट खिकल्यापासून मला कसंच होते कमल 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 बैस बघू इथं बरं वाटेल तुला डोकं चुपतो हा तुम्ही तुम्ही माझी अशी सेवा करू नका सर असं कसं अगं माझ्या जबाबदारीवर मी तुला इथं आणली आहे कमल तुझ्यासाठी मी जीव देईन पण तुला मुळीच त्रास होऊ देणार नाही कमल तू असं करतेस का तू तू जरा इथं पड बघू इथं पड बघू जरा कमल कमल तू मला खूप आवडतेस तुझं बोलणं तुझं वागणं तुझ्या कामाचा उरक कमल तुला प्रमोशन नक्की लवकर मिळेल 500 रुपये पगार वाढ शिवाय शिवाय आजच्या कामाचे 200 रुपये फक्त आपण एकमेकाला एन्जॉय करायचं स्वतःला सांभाळा सर ही नोकरी टिकवण्यासाठी खड्ड्यात घाला तुमची नोकरी आणि तुमचं प्रमोशन तुम्ही मला समजता कोण 200 रुपयासाठी स्वतःला विकून घेणारी भ्रष्ट टाकून घेणारी मुलगी तुमच्या इतर सेक्रेटरीज तशा असतील पण मी त्यातली नाही प्लीज सर मला जाऊ द्या कमल दारू कमल प्लीज दारू कमल शेखर सर मी तुम्हाला बहिणी सारखी प्लीज मला वाचवा शेखर सर प्लीज मला वाचवा कमल सर सर मी तुमच्यावर विश्वास ठेवून इकडे आले त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका सर समजा मी सिलेब्रेट झाले तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन मी जीव देईन कमल पण माझ्या 4 लहान बहिणी आहेत या बदनामीमुळे त्यांची लग्न व्हायची नाहीत आधी त्यांच्या काळजीने माझे आई वडील खचून गेलेत त्यात आणखीन तुम्ही भर घालू नका प्लीज सर प्लीज सर माझ्यावर प्रयत्न मला सोडून द्या सर मला सोडून द्या मला जाऊ द्या सर मला जा अरविंद तिला घेऊन ताबडतोब खाली ये मी टॅक्सी मागवतो तिला घरी सोडून ये अरे पण प्लीज अरविंद तुला माझी दोस्ती हवी असेल तर ऐक तिला घरी सोडून ये नाहीतर मी तिला घरी सोडून मी खाली वाट बघतोय लवकर ये पोचवायला कोण तरुण आला होता ग ताई खूप दमली असेल जेवून घे मला भूक नाहीये तुम्ही जेवून घ्या कमल अगं उपास आहे माझा शुक्रवारचा
आम्ही जेवायची थांबलो. खरंच नको आई, अगं मला भूक नाही आहे. पण भूक नसण्यासारखं खाल्लंस का एवढं? खाल्लं काय नाही, पण ज्यूस प्यायलं. ज्यूस कशाचं? माहित नाही, कदाचित पायनॅपल किंवा ऑरेंज असेल. ए आईचा कुपास वाढला, कुमाताईनं आंबट काढलं. जय संतोषी मा, आता आईचं वजन घटणार आणि पुण्य वाढणार. लिले झाला उपासाचा त्रास तर मला होईल, तुम्हाला नाही ना होणार. जा मुकाट्याने पानं घ्या. आणि तुम्ही बसला शांतपणे पेशन्स खेळत. पेशन्स म्हणजे शांतपणा. दुसरं खान तशी माती आणि बाप तशा पोरी. बिनघोर बिनधास. केलंय काय? काही केलं नसेल तर आत्ता करा. दोन महिन्याची रजा घ्या आणि या पाच जणी पैकी एकेक तरी टाळक्या रक्षता पडू द्या. कमल यू गेट आउट. नाउ इंट्रोड्यूसिंग ओनली विमल. ओनली वासूस विमल. विमल हा मेरे दिल की शहजादी. विमल मी तुझ्यावर लाईन कशी मारणार माहितीये तुला? मी तुझी सायकल पंक्चर करून ठेवणार. मग तू सकाळी उठून बघणार तर तुझी सायकल पुस. मग मी तुला टॅक्सीतून तुझ्या नोकरीच्या ठिकाणी घेऊन जाणार. मग तिथून परत घरी आणणार. असं दोन तीन वेळा झालं ना की मामला फिट. मग तीच टॅक्सी सरळ रजिस्टर ऑफिस मध्ये. मग आपल्या दोघांचं रजिस्टर मॅरेज. टाटा टाटा टाटा. सायकल बघूया. सायकल आली. हो सायकल आली. मला त्याच्या लाल म्हणजे नाही. तू मारतो का? काय काय करतो काय तू? अहो जरा मदत करा की. हो करतो ना. अरे देवा. आज सायकल वाली रिक्षा आली. ए वाशा नसत्या चौकशा तुला कशाला? मी रिक्षा नाही ना तर हेलिकॉप्टर ना. हेलिकॉप्टर वगैरे मग आई आई ना. आई ग अगं मी माताई. आई आणि मिलाताई रेशनाला गेल्या आहेत. आईने तुझ्यासाठी चहा ठेवलाय. थांब हा आणते. बोंबला आता याला पैसे कुठले देऊ? आम्हाला मोकळं करा की. हो ना. किती पैसे झाले? 12 रुपये. 12 रुपये तरी बरं. नाही म्हणजे लगेच चार्ज हाडला नाही. बरं गेलं. हो ना. हो भाई आता चहा कसला घेत आहे? रिक्षाचं वेटिंग वाढतंय ना. हो ना. चहा घ्या ना. नाही नाही मला नको. बसा. हो खरंच नको. हो पण आई पण येईल. मी बघते हो पैसे कुठे ठेवलेत ते. आईला सायकल पंक्चर करायचं ठरवलं मी आणि केली रिक्षावाल्यानं काय. अहो समोरच्या वासूसारखी तुम्ही मवाली आहात का? हो मवाली नाही, माझी आई म्हणते मवाली लोक मुलींकडे बघून शिट्या मारतात. गप गप आहेत कुठली? कोण तुम्ही? विमल आई 12 रुपये दे ग. त्यांचे रिक्षाचे पैसे द्यायचे. अगं पैसे कमी पडले म्हणून मी रॉकेल न घेता आले. अरे तुम्ही लोकांनी काय घोळ लावलाय धंद्याच्या टायमाला? हे बघा रिक्षावाले. हे बघा माझं नाव विलास धर्माने. विलास धर्माने. विलास धर माने आड नाव. तेच ते. हा रुपया घ्या आणि बाकीचे पैसे उद्या संध्याकाळी शारदा विद्यालयाकडे येऊन घेऊन जा. हो पण वाटल्याचं 1 रुपये जास्त देईन. अरे प्लीज. हे बघा काय द्यायचं ते एकदम उद्याच्याला देऊन टाका. आईला झक मारली आणि झुणका खाल्ला असं झालं म्हणजे उद्याच्याला पैसे घ्या. अरे पेट्रोलचे पैसे झाले त्याचं काय नाही. उद्याच्याला पैसे काय करणार? सायकल पंक्चर झाली म्हणून रिक्षात न आले. मला पैसे मिळाले फुकटची हजामत. आईला ही रिक्षा पण नको रेटा मला नखरा करायला झाली. एकदा शिष्टात मुलं काय मला नखरा करते? तुम्ही गुंड आहात का? हो माझी आई म्हणते गुंड लोक विनाकारण शिव्या देत असतात. हो मी गुंड आहे. मवाली आहे. बलमाश आहे. वैताग कुठला?
मुली लवकर लवकर मोठी हो. दिग्विजय हॉटेल ला घर आणि घराला हॉटेल समजणारे तुमचे बंधुराज आलेत. वहिनी घराला घर समजण्यासाठी त्याच्या भिंती मायाचे असावे लागतात. आधार देणारे छप्पर असावे लागते. हो ना, प्रेम करणारी फरशी असावी लागते. सदान कदा टोमणे मारणारा दीर असावा लागतो. आणि बायकोचा कसाही अपमान झाला तर त्याकडे दुर्लक्ष करणारा नवरा असावा लागतो. दादा दादा प्लीज वहिनीला सांग. अरे आठ दिवसानंतर घरी आलो तर तिचं असं हे वागणं. बाहेरून पैसा आणला म्हणजे त्याने विकत नाही घेतलं तुला आणि मला. शेखर, अरे तुम्ही हिला समजून घ्यायला हवस. हा ब्लाटीच्याच वडिलांचा. शिवाय आताच कुठं माझा बिझनेस सुरू झालाय. त्यापुढे हा संसार, तुझं शिक्षण हिच्याच पैशावर चाललं होत. एवढंच कशाला? हॉटेलमध्ये तुम्हाला नोकरी लागली त्यावेळी सिक्युरिटीचे 20,000 रुपये मीच भरले. सवड झाल्यानंतर लगेच फेडीन तुमचे पैसे. कशाच्या जोरावर हॉटेल मधल्या कब्बाशा विसरून? तशीच वेळ पडली तर कब्बाशा पण विसरेन मी. पण तुमच्या या शिष्ट आणि उर्मट बहिणीशी लग्न करणार नाही. ताई शेखर, काय नाही, तू जा बघू इथून. धरण पुन्हा फुटलं काय? धरण नाही, नशीब फुटलं आपलं. कमल ओकारे करते. मग चूक तुमची आहे. काल वाल्याची उसळ केली, पित्त झालं असणार. डोंबल तुमचं. कमल कमल खरं सांग, कार्टे खरं सांग. अगं पण आई, तुला व्यंकटेशाची शपथ आहे बघ. अगं संतोषी मातेची शपथ आहे, खरं सांग. अगं बाई रेणुका माते, तुझी शपथ घेऊन सांगते, मला काही झालेलं नाही. अगं आई, मला थोडस मळमळते ग. अहो अहो, कबूल करत नाही हो. जरा त्या हॉटेलात जाऊन आली ना, त्याला महिना होऊन गेला. आई कमल, तुम्ही जरा शांत व्हा. कमल खरं सांग. अहो बाबा, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. पाहिजे तर पाहिजे का अरविंदला विचारा. त्या हॉटेलचा मॅनेजर आहे ना तो शेखर, त्याला विचारा बस. अहो बाबा, तुम्ही लोक पूर्ण हॉटेलला विचारा. अहो खरंच मला काही झालेलं नाही. तुम्हाला कसं समजावून सांगू तेच कळत नाही. मॅनेजर साहेब, हे आपल्याला भेटायला आलेत. नमस्कार. आपण शेखर साहेब का? हो मीच. काय काम आहे? नाही, थोडं काम नाजूक आहे, चौकशी करायची. बोला बोला. आपल्या हॉटेलमध्ये 8 तारखेला एक तरुणी आणि एक तरुण आले होते, त्याबद्दल जरा. आय एम सॉरी, आमच्या हॉटेल धंद्याचं सिक्रेट आहे, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही जाऊ शकता. नाही पण शेखर साहेब, मला शेखर साहेब, माझ्या मुलीनं तुमचं नाव सांगितलं नसतं तर मी मुळी चाल नसतो. कोण तुमची मुलगी? कमल. कमल म्हणजे अरविंद बरोबर या हॉटेलमध्ये आले होती ती मुलगी तुम्ही ती वडील आहात? होय, मीच तो दुर्दैवी बाप. नाही नाही, दुर्दैवी कशाला, तुम्ही चांगले सुदैवी आहात. कारण कमल सारख्या एका सभ्य आणि निष्पाप मुलीचे तुम्ही वडील आहात. सभ्य आणि निष्पाप एका परक्या तोंडावर हॉटेलमध्ये राहते, कुमारीकडे करू नये ते करते ती सभ्य आणि निष्पाप. नाही, हे खोटे मिस्टर अब्दुल. बरोबर, अरविंद तुमचा मित्र, तुम्ही त्याचीच बाजू घेणार. माफ करा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अरविंद माझा मित्र आहे, त्याचं वय झालंय, अजून लग्न झालेलं नाही, म्हणून त्याचं वागणं जरा. समजलं समजलं, बोला. पण मी तुम्हाला सांगतो, कमल जर अरविंदच्या आयुष्यात आली तर तो कायमचा सुधरेल. हे तुम्ही मला काय सांगतात? तुम्हाला धक्का बसला. पण अरविंदचं आणि कमलचं जर लग्न झालं तर दोघंही आयुष्यभर सुखी होतील असं मला वाटतं. शेखर साहेब, अरविंद अरविंदचं मी बघतो, तुम्ही कमलला विचारून पहा. अरविंद. अरे शेखर, ये ना ये. काय अरविंद?
बरेच दिवस झाले हॉटेलवर फिरकला नाहीस. हां तुझी नेहमीची 6 नंबरची लकी रूम तुझी वाट बघते. 6 नंबरची लोक नाही शकत. अरे गेल्या महिन्यापासून सगळंच बदललंय. काय सूचना असं झालंय तुला माहिती आहे ना. गेल्या महिन्यात मी जी मुलगी आणली होती ना कमल. हां अरे गेल्या महिन्यापासून ती पुन्हा कामावर आलीच नाही. पगार सुद्धा घेतला नाही तिनं. रागवली असणार तुझ्यावर. मी काही न करता तू जर तिच्यावर जबरदस्ती केली असतीस ना तिने जीव दिला असता. नाही नाही अरविंद हॉटेलमध्ये येणाऱ्या अशा मुलींना मी चांगलाच ओळखतो. ती मुलगी तशी नाही. अरविंद तुम्हाला चांगला दोस्त आहेस. त्याचा किती दिवस चालणार. कुठेतरी सेटल हो त्यातून तुझी मर्जी. तू जर माझ्या हॉटेलमध्ये आलास तर मला तुला वेलकम करावंच लागेल. 6 नंबरची रूम उघडून द्यावीच लागेल कारण अनितीचे दरवाजे कधीच बंद नसतात. खरं सांगू का शेखर मला मला सुद्धा तिच्याबद्दल खूप वाटत रे. खरंच खूप वाटत. हे बघ ती ती पुन्हा भेटली ना तर मी तिची माफी मागेन. खरंच मी तिची माफी मागेन. मे कमिंग सर. कमल ये कमल या ना या कमल. हे शेखर तुम्ही ओळखताच या ना. खरं म्हणजे त्याच दिवशी मी आपले आभार मानणार होते पण मानू शकले नाही. आत्ता मानते सर. गेला महिनाभर मी विचार करत होते की नोकरी करावी की नाही. पोटाची गरज नोकरी कर म्हणत होत पण मन. हा माझा राजीनामा. राजीनामा प्लीज ऍक्सेप्ट इट. थांबा राजीनामा मी स्वीकारतो. काय पण कायद्याप्रमाणे आजचा दिवस तुम्हाला काम करावंच लागेल. बसा तिथं जाप्टिंग घ्या. नो सॉरी सर मी एक मिनिट देखील आपलं काम करू इच्छित नाही. अरे नाही म्हणजे कळते प्लीज. माझ्यासाठी तुम्ही एक मिनिट वेस्ट कराच. काय मला वाटतं त्यांचं हे ड्राफ्टिंग तुम्हाला लाईफ लॉंग पुरणार आहे. ऑल द बेस्ट अरविंद. येस सांगा. लिहा मिस मिस की मेसर. टू हुम सो एवर कन्सर्न. मजकूर लिहा. त्या दिवशी हॉटेल दिग्विजय मध्ये झालेल्या प्रकाराबद्दल मी तुझी लेखी माफी मागतो. अजून तुझा राग गेला नाही कमल. कमल योग्य वेळी माझं लग्न झालं नाही म्हणून मी बदललो होतो. प्रत्येक मुलीकडे उपभोग्य वस्तू म्हणून मी पाहत होतो. पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी अंतर्बाह्य बदलून गेलोय. कमल तुझी इच्छा असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. जर मी तुला आवडलो असेल तर तुझ्या वडिलांना माझ्या वडिलांकडे पाठवून दे. हो आणखीन एक. नकार दिलास तरी तुझी नोकरी शाबूत राहील. मुलगी वाईट नाही बरी आहे. अरे अरविंदा. ए अरविंदा. हॅलो. अरे ही मुलगी तुला सांगून आली आहे. ही मुलगी यांची आहे. असं का. मुलगी क्रमांक 92. 92 कसा रे तू. एवढा एमए झालास आणि गणितात कच्चा तो कच्चाच. काय झालं. अरे ही मुलगी 95. हा फोटो बघ. मला पाहायचं नाही माझं लग्न. मला वाटतं ही मुलगी तुम्हाला पसंत पडावी. ही तुमची मुलगी. हा जरा आईच्या वळणावर गेली आहे. पसंत आहे ना. हो तात्या. तात्या ही मुलगी मला पसंत आहे. असं लग्न करीन तर हिच्याशीच तात्या.
तुम्ही अवश्य करा लग्न बर का अवश्य करा पण आधी ऑफिस मध्ये जा बर का जातो ना मी जरा दिगंबर पंतांशी व्यवहाराचं बोलून घेतो तू आता पक्क करा बर का बघू तात्या लग्न मोडू नका तर दिगंबर पंत लग्न मोडत कशामुळे हुंड्यामुळेच ना अगदी लाख बोललात बघा मी तुम्हाला लाख मागत नाही तुम्हाला फक्त 40,000 हुंडा द्यावा लागेल 40,000 40,000 म्हणजे चारावर फक्त 4-0 नाही पण नरसिंहराव 40,000 हुंडा जरा जास्तच नाही का वाटत अहो दिगंबर पंत मी तसा तुम्हाला वावगा कुठलाही हुंडा मागितलेला नाही बर का ह्या आमच्या अरविंदाच्या जन्मापासूनचं सगळं पद्धतशीर टिपण ठेवलेलं आहे मी आता हे बघा त्याच्या बारशाचा हा खर्च वा त्याच्या मुंजीचा हा खर्च शिवाय त्याच्या शिक्षणाचा अगदी सविस्तर असा खर्च मी ठेवलेला आहे बारीक सारी आहे ना हिशोबी मी आहे ते सगळं बरोबर आहे पण मी काय म्हणतो दोन चार गोट्यातून लिहायच्या राहिल्यात कोणत्या कोणत्या तुमच्या लग्नाचा आणि तुमच्या हनीमूनचा खर्च लिहायचा राहिलाय ना मी त्यामुळे तुमचे चिरंजीव जन्माला आले नाही आमच्या लग्नाचा खर्च पहिल्या बाळणपणाचा खर्च आमच्या सासऱ्यानेच केला बघ आमचा अरविंदा जन्माला आला हो हो आणि त्या बाळणपणाच्या आजारात त्याची आई गेली हो अरे अरे तरी सुद्धा नशीबच तुमचं म्हणायचं का नाही म्हणजे या चिरंजीवाच्या पाठोपाठ एक दोन चार मुली जर झाल्या असत्या तर घेण्याऐवजी बरंच द्यावं लागलं असतं तुम्हाला हे बघा असं वायात बोलू नका तुम्ही तुम्हाला हा आकडा मंजूर असेल तर बोला 40,000 40,000 नाहीतर चालेल लागा हे बघा दरवाजा तिकडे आहे दोन चार दिवसात सांगतो तुम्हाला नाहीतर दरवाजा तो तिकडे बर बर पैशाची सोय झाली पण सगळ्यांनी स्वतःला विकायचं ठरवलं तरी 40,000 रक्कम जमणे शक्य नाही काहीतरी मुदत मागून घेऊ प्रयत्न करायला नकोत का आणि समजा जमवली तरी बाकीच्या 4 घोरपडींची लग्न या जन्मात होणं शक्य नाही काहीतरी काय बोलतेस अहो थोरलीला 40,000 दिले तर धाकटीला पण तेवढेच मागणार विमी पण आता किती थोरार दिसायला लागली तिचा पण विचार नको करायला 40,000 पुनम काय ए अस्मिता तुझ्या बावल्याशी माझ्या बावलीचं लग्न करूया का हो करूया की ही बायको आणि हा नवरा हुंडा काय घेणार दोन वाट्या चुरमुरे एक वाटी शेंगदाणे अगं बाई एवढा हुंडा आम्ही गरीब आहोत चुरमुरे देव बाबा शेंगदाणे नाही छे छे जमणार नाही हे लग्न मोडलं हो हो मोडलं 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 मुलीनो हुंड्यासाठी लग्न कशाला मोडत मी देतो ना हुंडा हिरे घ्या मोती घ्या अंगठ्या घ्या हे हार घ्या पैसे घ्या सगळं वेडा रे वेडा या काय खायच्या वस्तू आहे वेडा रे वेडा वेडा रे वेडा वेडा रे वेडा हे मोठं लोक लग्नासाठी हुंडा का मागतात पैसे का मागतात सोनं नाणं का मागतात 40,000 का मागतात का मागतात अरे माझ्या अंगाचं सोनं नाणं अरे बाबा ही शमदा माझ्या दागिना हाय माझ्या दागिना हाय आणि पंत हे सपनचा तुमचा लय वखत झाला आता पुन्हा जर सपना पाहिला कधी तर नोकरीवरून काढून टाकेल हा शेठजी माझ्या मुलीचं लग्न जमले हो
काय अशा म्हणतोस? अरे बरा झाला, अभिनंदन बाबा, अभिनंदन तुझ्या। वा दिगंबर पंत, अभिनंदन अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन। चहा कॉफी काहीतरी मागवा, फरसान बर्फी मागवा, मागवा मागवा सगळा मागवा, पण ते माझ्या पैशाने मागवा। शेठजी, मुलाचा बाप 40,000 मागतो, तुम्ही किती मदत कराल? मदत? अरे बाबा दिगंबर, तू 40,000 रुपया म्हणतो की पैसा म्हणतोस बाबा? अहो अहो, 40,000 पैसे म्हटलं तर आम्ही वर्गणी काढून भरू ना। 40,000 म्हणजे किती झाले? 400 रुपये। 400 रुपया? अरे मग काय वाढणार नाही, ते तर आम्ही शोधता दे। अरे वा, शाजीचा तोफा म्हणून घे। 40,000, 400 रुपये, 400 रुपये। बोला काय ठरलंय तुमचं? नाही, हुंड्याची रक्कम कबूल आहे। 40,000 बरं का? 40,000, पण आमची एक अट आहे। कुठली? लग्नाचा खर्च तुम्ही करायचा। हा हा, म्हणजे नारळ आणि मुलगी तेवढं आम्ही देणार। कबूल कबूल। मग आता लग्नाच्या याद्यांवर सही करा। आ? हो। एक आहे, हुंड्याची रक्कम घातलेली नाही, बेकायदेशीर आहे, यांना त्रास व्हायचा। सही करताय? हो, तेही बरोबर आहे तुमचं। एक 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 मिनिट बाबा अरविंदा, सही करू दे ना। हो करा ना तात्या, करा। बेटा अरविंदा, इतके दिवस तू लग्नाचा थांबलास ना? अरे बाबा, त्याच चीज झालं बरं का? खरं चीज तर लग्नानंतरच आहे, काय अरविंदा? हो ना, केशवायन महा, नारायण महा, माधवायन महा, गोविंद। अहो तुम्ही कुठे चालले? आलो आलो आलो। काय अहो देवक बसून झालं, पैशांचं काय? चिंता नको, तयार आहे। तुझ्या वडिलांनी म्हणे 40,000 रुपये हुंडा दिला, आणला कुठून एवढा पैसा? अरे ते मलाच काय, माझ्या आईला सुद्धा माहिती नाहीये। पण बरं झालं हा, ज्या कमलवरती तू लाईन मारत होतास ती तुझ्या हातची गेली। कमलवर माझं प्रेम नव्हतंच मुळी, माझं खरं प्रेम विमल। मी जरा डबे ठेवून येते। हा नाही, मी येतो ना तुमच्या बरोबर। बर चला। ओ हो, आलो आलो आलो। हा जाऊन येतो, जाऊन येतो। हा माझ्या पिकीचा गुल्ला पटून नको तू। अरे अरविंदा, अजून पैसे हातात आले नाही, अहो देतील। या ना, आपण मुलाकडचे पाहुणे दिसताय। नाही तसा मी दोन्हीकडचा पाहुणे, म्हणजे मुलाकडूनही आणि मुलीकडूनही। मुलीकडून म्हणजे? मी नीला, कमलची बहीण। मी शेखर, अरविंदचा मित्र। ओ, म्हणजे तुम्ही कमलताईंच्या पण ओळखीचे आहात। पण आता मी इथे आलोय ते दिगंबर अवधूतांचा मित्र म्हणून। बाबांचा मित्र? आत्ताच्या आत्ता रोख पैसे द्या, नाहीतर हे लग्न मी मोडून देतो। अहो देतो देतो, काय केव्हा देणार? अटका भरत आली आहे। अहो पूजा होत आली आहे तिकडे। देतो देतो, किल्ली लावा। दुसरा प्रयत्न करा, दुसरी किल्ली लावा। लग्न सुरेशा, मधून 40,000 पैसे। फक्त 400 रुपये, बाकीचे पैसे कुठे आहे? ठरल्याप्रमाणे आहेत, मला तुम्ही कधी 40,000 रुपये नाही म्हणालात। याचा अर्थ तुम्ही मला फसवलाय, मी हे लग्न मोडणार। फसवलं मी नाही, आपल्या चिरंजीवांनी माझ्या मुलीला फसवलं। आपण बसा शेखर साहेब। आलो आलो, बसा बसा। नमस्कार, हे मी हॉटेल दिग्विजयचा मॅनेजर। रजिस्टर दाखवा। जरा हे रजिस्टर पहा। शुभमंगल सावधान स्वस्ती। सही बघा, अरविंद आंबेकर, मिसेस कमल, हॉटेल दिग्विजय, रूम नंबर 6। राजरोजपणे नवरा बायको म्हणून राहत होते, लग्नाच्या आधीच हनीमून करत होते। माझी पोरगी आता गरोदर आहे। गरोदर?
मोडायचं लग्न चार चार लाउडस्पीकर लावलेले आहेत तुमचे पाहुणे जमलेत माझे पाहुणे जमलेत ओरडून सांगतो पोरगी गरोदर आहे तात्या तात्या जरा आता पैशाचा मोह सोडून द्या अरविंद कांडिया ओरडू नका बेअबरे होऊ द्यायची नसेल तर महाराजा लग्न होऊ द्या पांडू टाका पांडू टाका होऊ द्या एक आठ दहा दिवस माथेरान नाही तर महाबळेश्वरला जाऊन येईन म्हणतो मी आणि कमल कशाला कशाला हनीमूनला हनीमून हनीमून अरे 40,000 हनीमून साजरा केला त्या हॉटेल दिग्विजय मध्ये तो नायका पुरा झाला कोणी मी नाही तर मी काय तरीच काय बोलताय तात्या अरे लग्न आधी दिवस गेले सुनेला आणि आता कसला करता हनीमून अगदी मामांची बोलता तरी काय मला दिवस गेले खोट बोलू नकोस मला प्रत्यक्ष तुझ्या वडिलांनी सांगितलं लग्नाच्या वेळेस अगदी अहो तुम्ही गप्प का तुम्ही खरं बोला ना असं काय खरंय ते खरंय ते तुझ्या वडिलांनी सांगितलं ना तुला दिवस अरे मूर्खांनो अरे रेडिओवर टीव्हीवर जाहिराती बघताय ना चार आणण्याचा निरोध वापरा सॉरी तात्या चार आणे सुट्टे नव्हते अरे गधड्या पुढं कळल्यानंतर 70 रुपयात गर्भपात करून मोकळ तरी व्हायचंस ते तर नाही केलंस आणि बिलहुंड्याचं लग्न केलंस आणि माझं 40,000 सुंदर स्वप्न पाण्यात गेलं बेकल मूर्ख आता तुमच्या नावाने मी आंघोळ करून घेतो एकदाची काय आधी मला सांगा मला दिवस कधी गेले सांगतो सांगतो माझी आई सांगतो नीट लक्ष देऊन ऐक काय आपलं लग्न जमण्यासाठी तुझ्या बाबांनी थाप मारली आणि त्याला माझी संमती होती अहो पण मला समजत नाही 40,000 400 रुपयात हे लग्न कसं जमलं ग ते मला ठाऊक नाही ह्यांचं आणि वह्यांचं काही बोलणं झालं म्हणे जाऊ द्या एका पोरीच्या बाबतीत चिंता मिटली रिक्षा का थांबवली रिक्षा मुद्दामच थांबवली म्हणजे काय बघा निलाताई तुमच्याशी थोडं खाजगी बोलायचं होत माझ्याशी बोलू का बोला ना म्हणजे काय बघा की त्याचं ते हे बोला बोलतो ना म्हणजे काय बघा की तुमच्या विमलताईवरती माझं लई प्रेम आहे लई प्रेम आहे अगदी टॉप गिअरवाणी म्हणजे 2-4 टायमाला मी त्यांना आडून विचारून बघितलं पण काय रिस्पॉन्स नाही मिळाला आता मी पडलो हा फालतू रिक्षा ड्रायव्हर त्या लय मोठ्या डान्सर हा पण तसा मूळचा मी जमीनदार बरं का गावाला बापाची लय मोठी इस्टेट आहे पण साले नाटका सिनेमा मध्ये हिरो बनण्यासाठी म्हणून बापाशी भांडून घराबाहेर पडलो विमल त्यांनी मला सगळं सांगितलं म्हणजे काय बघा की आता खरं सांगू का तुम्हाला आता असं वाटतं बघा लगीन करावं आणि सरळ गावाला जाऊन शेती करावी आता तेवढं जर विमलनं हो म्हणलं असतं म्हणजे तुम्ही सांगून बघा ना माझ्यासाठी ठीक आहे मी विमलताईंना विचारते पण एक लक्षात ठेवा माझ्या आई वडिलांच्या इच्छेशिवाय ती तुमच्याशी लग्न करणार नाही आई मी कॉलेजला निघाले ग घे भाजी कसली आहे कारल्याची पीठ पेरून कारली शी मला ती भाजी अजिबात आवडत नाही तुला माहिती आहे ना अगं रोज तुमचीच आवड बघते एखाद दिवशी तुमच्या वडिलांची आवड नको बघायला त्यांच्यासाठी तू रोज कारल्याची भाजी करत जा ना पण आमच्यासाठी वेगळे करत जा दोन दोन भाज्या परवडणार आहेत का आपल्याला पाहिजे तर घे डबा नाही तर उपाशी लाल्या
इकडे यंग बॉय एवढं रागवायचं कशाला हे बघ तुझ्या कॅन्टीन मधून तुला हवी ती भाजी घे हं हे 2 रुपये घेऊन जा हे बघ हाय कमांडला सांगायचं नाही थँक यू डॅडी शैला हे डबा आम्हाला पण पैसे हवेत लीलू ताईला दिले तसे कसले पैसे का हो कसले पैसे आणि कोणी कोणाला दिले बेडी खोटं बोलली आय डोंट लाईक कार्ली आय डोंट लाईक कार्ली म्हणे कार्ल्याला इंग्लिश शब्द ठाऊक नाही नाही मला ठाऊक नाही डॅडी मला नाही आवडत मला बिलकुल लाडू कुठे आवडत नाही बिचारी आई एवढं काम करतो थँक्यू डॅडी हे कसले लाड चालवले तुम्ही पोरींचे राहू दे ग पोरी लहान आहेत असं काय करतेस रोजचा 10 रुपये भाजीचा खर्च बरं हा खर्च परवडणार आहे का आपल्याला हाय कमांड तुम्ही फार काळजी करता बो मला जेवायला वाट जरा बाहेर जाऊन येतो आज सुट्टी आहे ना मग कुठे चाललात वधूवर सूचक मंडळाकडे जायचंय बेबीचं बघायला नको बंडा झाला आता बाबे राहिलाय बाबा सांग ना हो ना सांग म्हणते ना अगं काय बाबा विमाताई करता स्थळ बघायला नको का अविवाहित राहून देशसेवा करणार आहे तसे नाही अगं सांग ना तुला एवढं सांगितलं ना काल रात्री बाबा हिचं हिनच जमवलंय जमवलंय कुणाशी विलास सर माने माने म्हणजे आपल्या जातीचा दिसत नाही हाय कमांड तुम्ही गप्प बसाव काय करतो काय का तो ना तो तो ना रिक्षा चालवतो रिक्षा म्हणजे त्या दिवशी आला होता तो रिक्षावाला त्याच्याशी जमलास काय म्हणावं ग काटे तुला रिक्षा चालवत असला म्हणून काय झालं बीएमए वाल्या कारकुनापेक्षा जास्त कमवत होतो जास्त कमवत होतो बाब्या पूर्ण विचार करून ठरलंस ना होय बाबा त्याचे वडील काय करतात टांगा चालवतात नाही आई त्याचे वडील कोल्हापूरला असतात म्हणे मोठे जमीनदार आहेत जमीनदार हे बघ गण्या या सरपंचाला सांगितलं काय तुझी सरपंच की मला दाऊ नकस हो का अरे मनात आणलं तर लंगुटी सगळं तुझी सरपंच की हिचकावून घेईन आणि खुट्टाळ्याला टांग घेईन हो दादा साहेब तुम्ही आयसा म्हणून ते सरपंच दादा साहेब अहो आपलं धाकलं जाणी आणि कुणीतरी पाहू ना दादा कोण दादा मला दादा म्हणणारा एक पोरगा होता पण तो पळून गेला नाटक कंपनी आवा असं काय करता लेकराला किती येतात का ठेवणार लेकर आई आई दादानं म्हणावं मी नाटक सिनेमाचा नाद सोडला आता लगीन करून संसार करणार आणि आपली शेती भाती सांभाळणार अरे काकडीच्या असं माझ्या मनाप्रमाणे वागणार असला तर ये या पाहुण दादा नमस्कार करतो औषवंत होरा किती दिसानं भेटला आलेच ना कोण आपण मी दिगंबर अवधूत म्हणजे तुमच्या नावात गाणगापूर आणि नरसोबाची वाडी दोन्ही बे आहे फकस्त अवदुंबर राहील अवदुंबर आजोबांचं नाव श्रीपाद वडिलांच निकाल लागला दादा यांच्या मुलीशी मी लगीन करायचं म्हणतोय होय अरे पण पोरगी कुठे आहे म्हणजे त्याच काय बघा दादा मीच त्यांना म्हणलं आधी तुमचा कल बघावा आणि मग विमलला आणावी काय हो तुर्तास फोटो आणलेला बरं दादासाहेब चलतो मी थांबा की चांगली सोय रिक जमते तांबे घेऊन कुठे निघालाय वा झाट फोटो आहे सोनबाई पसंत आहे आम्हाला बघा हो ना 30 एकर बाग आहेत आणि 40 एकर कोरडभाऊ जमीन आहे आमची तुमची किती जमीन कितीही असली तरी शेवटी जमीन 3.5 हातच बेस बेस या पाहुणे सिलिंगच्या भीतीने किती जमीन ते लपवाय बघताय नाही लपवा
बस पोरीच लगीन कराया निघालाय ना पण आपली एक अट आहे काय हुंडा अच्छा बात घेणार काय म्हणता काय होय पण मुलीचं सालंकृत कन्यादान करा म्हणजे भारंभार सोनं मुलीच्या अंगावर घाला म्हणजे झालं भारंभार म्हणजे किती सांगतो की तुमच्या मुलीचं वजन किती आहे आता जन्माला आली तेव्हा 5 पौंडाची होती वा 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 अडीच तो अरबा होत आहे होय अव या पोराची आई लग्नाच्या वेळेला 85 किलोची होती तेव्हा तिच्या बापानं 85 तोळ सोनं तिच्या अंगावर घातलं समजलं तुमच्या पोरीचं वजन किती आहे बोला आता म्हणजे वजन म्हणजे आता असेल 40-45 किलो काय तुला काय ठाव काय उचलून बघितली होतीस की काय नाही म्हणजे आपलं हे अंदाज पंचे अंदाज 40 किलो बर 40 किलो सोनं घाला म्हणजे झालं 40 किलो 40 तो झालं पण दादा आता एवढं सोनं घालायला त्यांना कसं जमेल आई तुम्ही का बसाओ पाहुन जमत नसल तो फोटो चहा पाणी घ्या आणि एसटी पकडा फुटा ठीक आहे निघतो मी आहो पण ते दादा आई पंत थांबा आता पुरतं हो म्हणा मागून बघूया काय करायचं ते हा मी प्रयत्न करतो बघा बघा 40 तोळ मगच यायचं बघा काय उघडा बापे आली बाबाच्या गुहेत अडकले काय उघडा स्वप्नात किती हलवलं तरी जागे होत काय उघडा बाबा 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 दागिने कुठे दादा कुठे माझं विमल ए विमल तुम्ही कुठे गेला तुझा बाप कोण जाव हे बापू तुम्ही माफ करा गेला महिनाभर मी खूप प्रयत्न केले पण 40 तोळे सोनं म्हणजे हे बघा ते सोनं गेलं खड्ड्यात मी माझ्या बापाशी भांडून आलोय अहो आधी त्यांना बसायला सांगा अरे ओके बसा बसा हो बसतो बसतो हे बघा पंत मी माझ्या वडिलांना खूप समजावून सांगितलं आपल्याला हुंडा नको दागिने नको पण ते ऐकायलाच तयार नाहीत हे बघा पंत मी तुमच्या मुलीशी हुंडा न घेता लग्न करायला तयार आहे फक्त या विमलनं गेली कुठे हा या तुमच्या मुलीनं जमीनदाराची बायको न होता रिक्षावाल्याची बायको म्हणून संसार करायला हवा बरोबर बस काय म्हणताय काय आम्हाला असंच जावं हवा होता बाबा मला माफ करा ह्यांनी आपल्या आई वडिलांशी भांडून माझ्याशी लग्न करावं असं नाही मला वाटत कारण ह्यांच्या आईचं मला पत्र आलंय त्यात त्यांनी लिहिलंय ह्यांच्या आईचं काय म्हणाले ते ह्यांचे वडील तापट तसेच हे पण काय म्हणाली ती कोणताही अविचार करू नकोस तेव्हा एक तर यांनी थांबावं नाहीतर सरळ दुसरं लग्न करावं विमलने ठरवलंय तेच माझं म्हणणं आहे आई वडिलांची माया तोडून केलेला संसार सहसा सुखाचा होत नसतो निकाल लागला निकाल बोंबललं अहो चहा तरी घेऊन जा खड्ड्यात गेला तुमचा चहा चहा घेऊन जा अहो तुम्ही रागावलात का हो माझी आई म्हणते हो रागवलोय रागवू नको तर काय करू माझा बाप हुंडा मागतोय तुझ्या बापाकडे हुंडा द्यायला पैसे नाहीत झालं बोंबललं आमचं लग्न 40 तोळे सोनं मिळेपर्यंत तरी चला रिक्षावाले काय भैया आज रिक्षा नाही वाटत मी टॅक्सीने आलोय अरे वा का तुझं काय म्हणणं आहे काय नाही मला आईला सासूरवाडी वैतागवाडी तर शेजार बेजार करणार चिडता कशाला आणि गुरगुरता काय अल्चेशन कुत्र्यासारखे आणण आत या अजादा प्रायव्हेट सांगतो अरे कसलं प्रायव्हेट विमल बद्दल आहे आत या काय प्रायव्हेट आहे बोल ते हे काय ते हा बोल माझं विमलवर प्रेम आहे काय बोलून तिचं कुठं माझ्यावर आहे असंच असत लोटांगण घालणाऱ्या पोरांना पोरी भीक घालत नाही पण धटिंगण माणसावर मात्र प्रेम करतात सारखं शर्ट काय धरता सोडा तिचं जर माझ्यावर प्रेम असतं ना तर आकाशातले तारे असे खचाखच खेचले असते आणि तिच्या डोक्यात माळले असते अरबी समुद्रात
उडी मारून मोती वेचली असते आणि तिच्यावर 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 उधळले असते. बाप हुंडा देत नाही म्हणून अडून नसतो बसलो. चुप चुप तर चुप. मला काय विमलचं तुमचं फाटलं तर विमलचं माझ्याशी लग्न होणार. अक्षराखाली यायचं बरं का. आहेर नाही आणलं तरी चालेल. आणा ना तुम्ही आणा मी घेईन. आणा विमल ओनली विमल. तिचं जर माझ्यावर प्रेम असत तर आकाशातले तारे असे खचाखच खेचून तिच्या डोक्यात मारले असते. अरबी समुद्रात उडी मारून मोती वेचले असते आणि तिच्यावर तिच्यावर उधळले असते. बाप हुंडा देत नाही म्हणून अडून नसतो बसलो.
या विलास राव्या काय म्हणतात असतो ना आजचा आपला प्रोग्राम अगदी सक्सेसफुल झालाय हो ना एका तमाशानं 2500 रुपये मिळाले म्हणतोस असे 15-20 प्रोग्राम आपण आणखीन केले तर तुझ्या लग्नाचा निधी हा हा म्हणता तयार होईल विमान खरंच दोस्तानो ही सगळी तुमची कृपा खरंच तुमचीच कृपा दादा लाज नाही वाटत हे असलं नाच तमाशी करून तू पैसे गोळा करणार आणि त्या पोरीच्या बापाला नेऊन देणार आणि मग तो मला दागिने देणार होय जो दिगंबर मला काय चिचुके देणार होता पण दादा चुप मला हे पैसे नग आणि ती पोरगी माझ्या घरात सून म्हणून नग पण दादा या पुढे तू मला मेला आणि म्या तुला मेलो तमाशे करते तमाशे नाच्या दादा पंत तुम्ही इथं हो घरी गेलो होतो विमलला सांगितलं कदाचित तुम्ही मागत असाल घ्या दागिने काला विमलच्या अंगावर आणि चळवा आम्हाला बोलल्यावर एवढी एवढी दागिने हो नाटक कंपनी काढण्यासाठी घेतली होती अहो पण खोटे दागिने माझ्या मुलीच्या अंगावर घालू हे बघा एकदा लगीन होऊ द्या मग तुमची विमल आहे आणि मी आहे आता आई बापाला काय सांगायचं ते माझं मी बघतो तुमच्यावर काय दोष येऊ देणार नाही म्हणजे झालं ना नक्की ना हो मग आता लागा तुम्ही लग्नाच्या तयारीला हा चला सॉरी विमल उगी विमल शेवटी तुझं लग्न या रेड्या बरोबर ठरलं जा मुली तू दिल्या गोठ्यात सुखी रहा रेड्या सांभाळ रे आली लग्न गटी कष्टमी पन्नवदा काटेवरी झोपला शुभमंगल सावधा नांदा सौख्य बरे टडण टडण प्राणप्रिय लाडकी तू बाजूला हो लाडकी तुला कुणी गटवण्याआधीच मीच तुला गटवतो बाद बा मुला हिजा होशियार प्रेम शाह वासुए आलम आ रहे है निगा रखो आता नको अकबर जागा असेल अनारकली अनारकली सकाळीच भेटेन काय नीला तुझा कधी नंबर नाही म्हणजे लग्नाचा ग तू नाही ना कुठे बाहेर ठरवलंस का कमाताई झाली विमाताई झाली आता तुझा डोळा माझ्यावर वाटत तसं नाही ग खरं सांगू तू त्या पाच जणीत की नाही तूच तूच फार सुंदर दिसतेस अगदी तुझ्या 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 गळ्या शपत वासू काय वासू काय नाही हे तरी खरं का काय म्हणजे बघ हिचं जर लग्न झालं झालं म्हणजे दुसऱ्या कुणाशी जर झालं तर तू लगेच माझ्यावर लाईन मारणार चल आणि समज हा मी जर तुला चप्पल दाखवली तर तुझं लक्ष आमच्या शैलीवर जाणार हो की नाही होम साईड रोमिओ कुठला चल ग होम साईड रोमिओ काय पंत अहो पंत जावई बापू आणि शेखर साहेब सुद्धा नमस्कार पंत तुमच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नाबद्दल बधाई तुम्ही नाही आलात लग्नाला काय त्या दिवशी त्याला काम होत म्हणून आला नाही तो पण आज आलाय तो एका खास कामासाठी बोला पंत आपण जरा बाजूला जाऊन बोलूया का अवश्य मालक जावई बापू आलेत बोलतो त्यांच्याशी हा जाओ जाओ थारा जमायचा ते ना वाद करे ना चला चला चला
या बसा शेखर शेखर बस तुम्हाला चहा वगैरे काही सांगू का चहा वगैरे काय नको बसा बोला पंत हा शेखर आपल्या नीलासाठी स्थळ घेऊन आलाय अहो काय म्हणता काय मी म्हणतो इजा बिजा तिजा होऊन जाऊ द्या नाही पण मी म्हणतो मुलगा कुठला काय करतो कुठे असतो माझा एक मित्र आहे सुभाष काळे जळगाव त्याचं एक दुकान आहे छोटस स्टेशनरीचं एकुलता आहे काय स्वभावनी चांगलाय असं समजा की माझ्यापेक्षाही चांगलाय शेखर पण शेखर त्यांना माझ्या परिस्थितीची पूर्ण कल्पना द्या मी काहीही हुंडा देऊ शकणार नाही नीलाची कल्पना द्या कारण मला आता काही खोटं नकोय त्याची काही काळजी करू नका पंत अगदी सगळं तुमच्या मनासारखं होईल मग मी मुलाला घेऊन येतो हो या अवश्य अवश्य निघूया हो फार आभारी अरे या 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 नमस्कार पंत नमस्कार हा माझा मित्र सुभाष काळे या 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 हे आमची ज्येष्ठ जावई अरविंद हा बंड्या बाबा कमल मोठी मुलगी नमस्ते हाय कमांड नमस्कार बसा बसा हे आता असं करा बसायला पाठवून द्या हो बसा ये बेटा ये देताना देना याना दे याना दे घ्या जावई बा गुना द्या हो घेतो ना घ्या 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 द्या अरे हे हे घ्या ना घ्या थँक्यू गिर नो थँक्स पण तरी तुम्ही घ्या तुम्ही घ्या मी काय म्हणतो काय विचारते विचारा विचार तूच विचार अरे तुझी पसंती तीच माझी पसंती मी विचारतो लग्नानंतर काय करणार म्हणजे पुढे शिकणार की पतीची इच्छा असेल त्याप्रमाणे म्हणजे संपलंच आता आणखीन काय विचारणार मग कनेला आत पाठवू हो 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 जाऊया हो पाठवा सोनी आत चल बाकी सगळं बोलणं स्पष्ट झालंच आहे हुंड्याची काही अट नसावी वगैरे हो बर मला आता जायला हवं निर्णय मग निर्णय काय आता देतो येतो कमल हा नीलाची पण पसंती विचारून बघ बर बहिणाबाई तिकडची पसंती एवढ्यातच कळेल हो नीला संकोच करू नकोस अगदी मन मोकळेपणानं सांग तुला पसंत आहे ना मुलगा आहा आहा काय अगदी मनपसंत लाजली आहे एक कमाते हा मला मुलगा आवडला पण त्याची दाढी नाही आवडली लीला दाढीवाला साला हो गया दाढीवाला भलत काहीतरी बोलू नकोस शिखरला दाढी कुठे लीला पंत अहो पंत पेडे काढा पेडे काओ मुलाला नीला पसंत पडलीय खरं सांगता हो ना तेव्हा व्यंकटेश आई थांब थोडं अगं घोटाळा झालाय ब्रह्म घोटाळा झालाय नीलाला वाटतं की शेखरच तिला पाहायला आलाय तिची गैरसमजूत झाली ती त्यालाच नवरा मुलगा समजते म्हणजे नीलाने शेखरला पसंत केले हो आई अरे देवा ती मंडळी गेली का हो गेली केव्हाच गेली अहो आता तिला कसं आणि कुणी समजवायचं अरविंद अरे सॉरी यार जरा उशीर झाला अरे अरे बाबा आज हॉटेलमध्ये एक मोठी पार्टी आहे जाऊ दे बरं सांग तू इथं कसं काय काय काम करलंस बोल अरे पंतांचा निरोप घेऊन आलो नीलाच्या लग्नासंबंधी ना हो बोल ना शेखर नीलानं सुभाषला नाही तुला पसंत केलं काय हो पण कसं शक्य आहे तेच तर म्हणतोय मी
तुला तुझ्या वहिनीच्या बहिणीशी लग्न करावं लागणार आहे. तू एक काम कर, आधी सुभाषला नकार कळवून टाक. सुभाषना होकार कळवा. लीला तू इथं? माझी चूक मला उमगली, त्यामुळे आणखी काही घोटाळे व्हायला नकोत म्हणून मी इथं आले. शेखर, माझी तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. असं समजा की ते एक माझं स्वप्न होतं, फुलायच्या आधीच कोमेजून गेलेलं. सुभाषना होकार कळवा. लीला, निदान माझे आई वडील तरी या लग्नाने सुखी होतील, त्यांची एक चिंता मिटेल. थांब लीला. शेखर, मी तुला स्पष्ट विचारतो, तुला जर लीला पसंत असेल तर तू तिच्याशी लग्न करायला तयार आहेस? हो. लीला, तुझ्याशी माझं लग्न होणं हे मी सुद्धा माझं भाग्य समजतो, पण माझे काही प्रॉब्लेम्स आहेत. काळजी करू नको, उद्याच तुझ्या वडिलांना भेटतो. माझ्या बहिणीला डावलून त्या दरिद्री बापाच्या पुरीवर काय भांडलात भाऊजी? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही बहिणी. ठीक आहे रंजना, सावत्र असलं तरी भाऊ भाऊजाईचं आपलं जे नातं होतं ते संपलं असं समजू आणि व्यवहाराचं बोलू. हे बघ शेखर, तुझ्यासाठी, शिक्षणासाठी, धंद्यासाठी मी हिच्या वडिलांकडून 40-50 हजार रुपये घेतले होते. त्यांनी तो खर्च तू त्यांचा जावई होशील आशेने केला होता, तो आता कसा फेडणार ते सांग आणि मग कोणत्या मुलीशी लग्न कर. ठीक आहे, तुमची पैन पै फेडल्याशिवाय मी लग्न करणार नाही. ते ठीक आहे हो, पण उद्या तुम्ही फसवल्यावर तुमचा काय भरोसा? मला कायदेशीर बॉन्ड हवाय. ठीक आहे, मला ही अट मान्य. सख्या भावानं बॉन्ड लिहून मागितला. शेखर भैया कलियुग म्हणायचं दुसरं काय? मामी नकार समजायचा. नाही पंत, मी लग्न करीन ते तुमच्याच मुलीशी करीन, पण त्यासाठी मला थोडासा अवधी हवा, कारण माझ्या भावाचं 40 हजाराचं कर्ज आहे आणि नवीन संसार करायचा आम्ही निदान 8 हजार रुपये तर हवेतच ना. हवेत हवेत, पण आम्ही मुलीकडील माणसं, एवढी रक्कम मिळेपर्यंत कसं थांबता येईल? माझा नाईलाज आहे, सॉरी. ठीक आहे शेखर भैया, अरे तुम्ही आमच्यासाठी सगळी नाती गोती सुख लाथाडलीत, आम्ही थांबू आणि शक्य तेवढी मदत करेन मी तुम्हाला पैशाची. पंत, हा सुटा सुटा. थँक्यू. लीला, तू थांबायला तयार आहेस ना? बोल बोल ना. सात जन्म थांबायला तयार आहे मी. येतो.
भूत भविष्य वर्तमान काल कोणासाठी थांबत नाही महाराजा, ज्योतिषी थांबतो, हात बघतो, रेषा मोजतो, नशीब सांगतो, धंद्यात खोट, घरात तंटा, प्रेमातली अडचण, लग्नातला वांदा दूर करतो. मी कुठल्याही मुलीवर प्रेम केलं ना तर त्या मुलीचं लग्न होतो. हे जन्मोजन्मी घडत आलं महाराजा, तुझ प्रेम लैलावर, लैलाच मजनूवर. तुला आवडली मस्तानी, मस्तानीला आवडला बाजीराव. बाजीराव तो स्कूटरवाला. हा जन्मी या जन्मी, डोंट वरी डोंट वरी, तुझा हात पाहू. अरे तू काय करतो काय, आधी हात ठेव रे बाबा. डोंट वरी, तुझी राज वृषभ. तू म्हणजे बैल. बैल चंद्राला खुश करावा लागेल. पण मला निलाला खुश करायचंय. अरे चंद्र ग्रहाला खुश करावा लागेल रे. हा ग्रह नीला मेल. मेल हो हो नीला मेल. हा चंद्रकांत मणी हा हातात ठेवला ती कोणतीही मुलगी तुला स्वतःहून सेकंड करेल. सेकंड किंमत फक्त 100 रुपये. घ्या ना 100 रुपये घ्या ना. आणि हा पहा नीलमणी. नीलमणी हा हातात ठेवला ठेवला की दुसरी मुलगी स्वतःहून आलिंगन देईल. आलिंगन. किंमत बोला. 200 रुपये. 200 रुपये घ्या. आणि आणि हा पाठ चुंबक मणी. चुंबक हा आता ठेवला की मुलगी स्वतःहून चुंबन देई. चुंबन. ज्योतिषी महाराज हा खडा हातात ठेवला. ठेवला दुसरा हातात ठेवला. ठेवला तिसरा कुठे ठेवू. खिशात ठेवा. आणि खिशातलं 300 रुपये द्या चुंबनाचे. 300 रुपये घ्या. आणि हा खडा पहा नंतर चुंबनाच्या पलीकडे. चुंबनाच्या पलीकडे अहो पुळ बुडवे. आलिंगन दिल्यावर. आलिंगन दिल्यावर चुंबन घेतल्यावर. घेतल्यावर पुढचं काही करायला. तुमचा खडा कशाला. मी आहे ना खडखडीत. आत्ता जातो. खड्याची प्रचिती तर पाहूया. चल चावट. अरे वा वा, काही ओळख नसताना या ललनाने असं केलं. मग नीला सुद्धा मज्जा. नीला शिव 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 सो गया. अरे वासू नीला. आमच्या नीला ताईला पाहिलंस का रे. तिलाच तर पाहतोय. अरे भाजी आणायला गेली. अरे पिशवाच नाही विसरली. काय नीला भाजी आणायला गेली है. याहू तिला पाहू. नीला 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 हा पिला. नीला मला पण अगं पण हे सगळं हातात घेतल्यावर मी तुला आलिंगन कसं देणार. काय तुझं चुंबन कसं घेणार. घरी चावटपणा इथे रस्त्यावरही चावटपणा. खडे चुंबन च्या मारी आलिंगन च्या मारी मजते. ज्योतिषा आज जन्म ब्रह्मचारी राशी. तुझ्या पोराचं सुद्धा लग्न होणार नाही. दहा लोक आले 250 रुपये. 100 लोक आले 2500. मग 5000. मग 10000. मग 15000. 25000. अरे साला दिगंबर, तू महिन्याच्या अखेरीला कसला सपना बघते रे.
आणि पैशाचा आणि ते सुद्धा चालते चालते शेठ जी मधल्या मुलीचं लग्न ठरले 25,000 गरज आहे अरे मग त्यात काय उद्या पगार झाल्यावर 100 वेळा मोजायचं 25,000 काय 60,000 मिळतील इडियट गदा हे बघ तुझा जर आता सपना बंद नाही झाला ना तर तुला नोटीस देईल आणि कायमचा पेढीवरून काढून टाके लक्षात ठेव सपना बघते साला सपना शेठ जी सपनात ती रक्कम प्रत्यक्षात कशी उतरेल याचा विचार करतोय मी अरे तमे तो साला घाटी तो घाटीच रेवाना अरे साला तुम्ही कारकुनच राहणार रे कारकुनच शेठ जी तुमचे वडील इथं आले ते एक लोटा घेऊन लखोपती झाले मी का नाही होणार ओ पंत तुमचं ब्लड प्रेशर बरोबर आहे ना डॉक्टर बोलू का चुप माझी बॅग घे छत्री घे हे घे अहो काय करताय काय हे तुझ्या शेठजीला विचार पेढी सकट काय किंमत होती ती शेठजी सकट पेढीला विकत घेईन म्हणतो मला विकत घे माझ्या पेढी सकट हो ना गेला साला कामातून गेला रे त्याच्या डोशक्याचा कसा खोका झाला मालक शेंडे आलो आलो अरे कोण आहे अरे अरे काय किती दिवसांनी भेटलास बाबा अरे बाबा तू इकडे कसा काय तू माझा दोस्त मला एक 2-3 महिन्यासाठी तुझ्या लॉज मधली खोली हवी काय म्हणतो एक बिझनेस करायचं म्हणतो आता बिझनेस म्हटलं मग तुझ्या लॉजचं नाव देणं आलं मग देतोस का अरे पण तू आणि बिझनेस कोणता बिझनेस अरे ते हळूहळू समजेल बरोबर तुला खोली नक्की देतो 11 नंबरची खोली आजच मोकळी झाली आहे कसा मिळेल अचूक सल्ला 25 रुपये मनी ऑर्डर ने पाठवा गुपचूप लॉज 11 नंबरची रूम मुंबई नंबर 13 आपला क्ष चला हे जमलं अयो वर दक्षिण इलाद आहे आपलं वेणू नेर वारता यावप इरवत्या अंगे अनुपू अहो ही जाहिरात पाहिलीत का कसली जाहिरात आहे सन इन लॉ विदाउट डाउरी बिन हुंड्याचा जावई फक्त 25 रुपयात अरे वा बिन हुंड्याचा जावई फक्त 25 रुपयात का हो ना मी सांगतो तुला अगं निदान 5-25 लोक तरी या जाहिरातीला फसतील बघ बरोबर आपल्याला मुलगी नाही नाही तर आपण सुद्धा फसलो असतो रूम नंबर 11 हो हीच खोली आहे काय छे सल्लागार हो हो मीच हो मनी ऑर्डर आणले अरे किती आहे 25 रुपयाच्या 30 मनी ऑर्डर अरे वा सही नंतर करतो 10 रुपये बक्षीस अरे वा थँक्यू कुठे सही करू ते करा आता काय नाही नाही मागे करायचं आणि इकडे श शक्यतो बिन हुंड्याचा जावई बघा मागितलं हुंडा मागणं बेकायदेशीर असं सांगा एवढंही करून मुलीचं लग्न होत नसेल तर हुंडा देतो असं सांगून देऊच नका छ सल्ला गार छ सल्ला श्रीमती जाफराबादी म्हैसका गाळ मचा रेडे पण हुंडा घ्यायला लागले काय पंत नमस्कार आज इकडे कुठं गुपचूप गुपचूप तुमची हुंगेगिरी इथं चालू आहे का नाही तुम्ही ताकीद दिलीत खबरदार घरात पाऊल टाकाल तर म्हणून बरोबरच म्हणून भावी जावई या नात्यानं तुम्हाला मान देऊन रस्त्यावरच गाठलं गुपचूप गुपचूप सासरे बुवा कोण कुठे सासरा आता तुमच्याकडनं हुंडा न घेता मी जर निलाशी लग्न केलं तर मी तुमचा जावई म्हणून तुम्ही माझे सासरे चुप हरामखोर वाचा एक शेजारी म्हणून तुझी गय करतो तुला स्पष्ट सांगतो नीला ता नाच सोडून दे हो शेखरचे लग्न ठरलंय त्याच खटपटीत
काय नीलाचं लग्न ठरलं? हो ए मेरे दिल कहीं और चल, नीला तो हाथ से चली गई, चुप रहा फिर हम सासुरा। कुमारी रामेश्वरम अविनाश तांबे भांडो बा प्रियक्ष माझ्या आई वडिलांना पाच मुली असल्याने ते नेहमी काळजीत असतात, म्हणून आम्हाला खूप वाईट वाटत। माझा बसचा खर्च वाचवून मी हे 25 रुपये पाठवते। कृपया बिन हुंड्याचा जावई कसा मिळेल ते कळवावं, म्हणजे माझ्या आई वडिलांची काळजी दूर होईल। आपली नीला दिगंबर अवधूत। लीले खरंच का तू कॉलेजच्या पिकनिकला येणार नाहीस? नाही। का ग? माझ्याजवळ पैसे नाही आहेत। अगं पण कुण्या, तुझी लैला ट्रीपला येत नाही? नाही रे, ती यायलाच हवी। तुम्ही थांबा, मी आलोच। मिस लीला, पैसे नाहीत म्हणून तुम्ही कॉलेजची ट्रिप कॅन्सल करू नका। हे घ्या पैसे। आणि खरं सांगू का, तुमच्याशिवाय कॉलेजच्या ट्रिपला मजाच येणार नाही। घ्या ना, घ्या। माफ करा, मी जरी गरीब असले तरी दुसऱ्याच्या मेहरबानीवर ट्रिपची मजा घ्यायला मला आवडणार नाही। आय एम सॉरी। काय ग पमा, कुमारची तब्येत ठीक नाही आहे का? ठीक आहे का? नाही, तो आज ट्रिपला जाणार होता ना। काय झालंय कुणाश ठेव? काय रे कुमार, व्हॉट्स द मॅटर? काय नाही, माझा एक जीवलग मित्र ट्रिपला येणार नाही म्हणून। मित्र? कोण मित्र? लीला। लीला? लीला, लीला, लीलाधर, लीलाधर, लीलाधर। आणि म्हणून तो ट्रिपला जाणार नाहीये। ईशा वेडा कुठला? हृदय स्वामीनी, कॉलेजच्या भुक्कट ट्रिपला जायला मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नकोस। तू माझी हो, आपण जीवनाच्या सफरीला जाऊ। तुझा हृदय चोर। माझ प्रेम तुझ्यावर राणी, नाही म्हणू नको मग सरू नको, आली बघ आणी बाणी, आली आणी बाणी, आली आणी बाणी, आली आणी बाणी, आली आणी बाणी। सांगा प्रेम बुडाले
चिचिकल झाला मैली झाली गंगा ओ मैली झाली गंगा ये क्या हो रहा है अरे ये क्या हो रहा है तुझ्यावर प्रेम केले मला नकोसे झाले तू तुझ्यावर प्रेम केले मला नकोसे झाले जीवाला हुर हुर हमोरू कोण कुठचा बात तू ना क्या वरता आहा तो कणचा बालू नम्र तू करते चालू हे करत प्रेमत पडले याला मी आपलं म्हटलंय आई कोणाला आपलं म्हटलंय याला याला मी आपलं म्हटलंय बहाल केले हृदय ही नामी ही तर माझी राणी दोन जीवांच मेलन म्हणजे दोन जीवांचे मेलन म्हणजे खुशीची देणी घेणी अव खुशीची देणी घेणी म्हणजे अनबणी आले अनबणी म्हणजे आले बणी आणि अनबणी म्हणजे आले बणी आणि अनबणी आले बणी आले बणी आमचे अनबणी आले अनबणी राम राम पंत राम राम सेठ जी अरे ये दिगंबर पंत ये बाबा ये आओ पंत खुश खबरी है वाचा वाचा 25 रुपयात सल्ला बिन हुंड्याचा जावई कसा मिळेल पंत अर्ज करा की लवकर मी अर्ज करू म्हणता बर बर पण आता अरे साला गाठी माणूस ते काय 25 रुपया खर्चा करते घे मारा तरफ से 25 रुपया घे आणि तू अर्ज करून टाक अरे तुझ्या पोरीच्या शादी भी जमेल ना अरे कर अर्ज जी तुम्ही मला 25 रुपये देता हां देणार म्हणजे काय हे घे बाबा हे घे 25 रुपया घे तुम्ही आता 25 रुपये दिलेत सल्ला नक्की मिळणार मग काय हे बघा वाचा वाचा कोण कोण हा देव माणूस भविष्याचे भ्रमजाल त्याच्या खाली कालम आहे हात हलवत येऊ नका पैसे घेऊनच परत या सर बोला यांनी जर फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याची काळजीच करू नका तुम्ही अहो मग मी आहे आणि कोर्ट आहे तुम्हा दोघांना कोर्टात येण्याची देखील गरज पडणार नाही थोडं पोट टाका हो काय नाही आलं लक्षात अबे ओ घोचू अगर मेरे रास्ते में आ गया तो मैं तेरा अब खिमा कर दूंगा खिमा आकाश उफाका गुलाब रसगुल्ला काय झाले का तुला बंगाली याला नाल कुडतरे येर मुंडवतरे मेदुवडा कानडी अबे ओ गांडा ढोकळा गुजराती काय झाले मराठी बघ ते भानगड काय आहे कुमार काय चाललंय अगं काही नाही लैला हा वासू इथे बऱ्याच भाषांचा खून करतो हा हा भाषेचा खून नाहीये तू जर माझ्या आणि लैलाच्या मध्ये पडलास तर मी तुझा खून करीन तू याचा खून करणार येस अरे तो तुला फाशी देईल हा माला त्याचे वडील जज 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 म्हणजे तू नरकात नरकात मी स्वर्गात मग तू लग्न कोणाशी करणार लग्न जो मला 1 लाख रुपये हुंडा देईल त्याच्याशी 1 लाख हुंडा
मग तुझे वडील काय नारळ घेणार? नाही रे बाबा, नारळ सुद्धा खूप महाग झाले आहेत. मग सुपारीवर भागवशील? काय राणी सरकार, आज पगाराचा दिवस विसरलाच वाटत. तो कसा विसरेन? मोदाला विसरू नका पण. या चिरंजीव, आजकाल तुमचं कशात लक्ष दिसत नाही. पप्पा एक विचारू का? विचार ना. राग नाही येणार? नाही रे, विचार विचार. तुम्ही तुमच्या लग्नात किती रुपये हुंडा घेतला होता? तो हुंडा? हा प्रश्न विचारायचं कारण काय नाही, जस्ट क्युरियोसिटी म्हणून, नथिंग एल्स. अरे त्यांना काय विचारतोयस? मी सांगते, त्या काळात माझ्या बाबाने 30,000 रुपये हुंडा दिला होता, म्हणजे या काळातले 1,00,000 रुपये झाले. काय 1,00,000? या पोराचं काय होणार आहे देव जाणे. होन होन काय होणार, जज ना. कुमार, अरे कुमार, तुला काय अडचण होती का रे? पप्पा, मम्मी, मला माफ करा, माझ्या कॉलेज मधल्या एका मुलीवर प्रेम बसलंय, पण तिचे वडील हुंडा नाही देऊ शकणार, कारण गरीब आहेत ते. आणि तुम्ही तर 1,00,000 रुपये हुंडा घेणार. आणि म्हणून तू हे पैसे चोरून त्या मुलीच्या बापाला देणार होतास? आणि हेच पैसे पुन्हा हुंडा म्हणून यांनाच देणार होतास? ग्रेट ग्रेट आयडिया. अरे कुमार, तू तुझ्या आई वडिलांना इतका हीन समजलास? सॉरी पप्पा. काय गंमत आहे, एका जजचा मुलगा चोर म्हणून त्या जज्जा समोरच होवा. प्रत्येक वेळेला माघार. आता लैला झाली, आता कोण? शैला, तिची मुलगी. मोठी होईपर्यंत थांबावं लागेल. आणि तिने पण ठेंगा दाखवला तर काय नाही. नीला किंवा लैला कोणाशी तरी लग्न झालंच पाहिजे, नाहीतर मग बदला. पंत, हे माझे स्वतःचे जमलेले 20,000 रुपये, जरा तुमच्याकडेच ठेवून द्या. माझ्याकडे कशाला उगीच? नाही प्लीज. अहो काय हे तू? आणि बाकीचे 5-6 महिन्यात जमवण्याचा प्रयत्न करतोच. निघून शेखर भैया, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला लग्न उरकून टाकायचं. नाही पण पंत, अजून बाकीचे पैसे जमायचे. तुम्ही काळजी करू नका, निघा. नाही पण तसं मी बॉल लिहून दिला पंत. तुम्ही काळजी करू नका, शांतपणे घरी जाऊन झोपा. शेखर भैया, दिगंबर अवधूत आता पूर्वीचे राहिलेले नाहीत. हो नरसिंहराव, घरात कोणी नाही. मला तुम्हालाच भेटायचंय. मी सुद्धा घरात नाही असं समजा. आहो पण मला तुमचं तोंड बघायचं नाही, तुम्ही चालते व्हा. रागावला म्हणजे काय गोड गोड दिसत हो. अहो नीलाच लग्न ठरलंय, आमंत्रण द्यायला आलोय. मला यायचं नाही, मी येणार नाही. उलट तिचं लग्न जर मोडलं ना तर मी गावभर पेढे वाटी पेढे. पेढे जरूर वाटा, मोड्याबद्दल नव्हे. मग हुंड्याचे बुडालेले पैसे तुमचे तुम्हाला परत मिळाले म्हणून. म्हणजे तुम्ही आणि पैसे? राग विसरा, लग्नाला या. तुमचे 40,000 पैसे नव्हे, रुपये तुमच्या हातावर ठेवणार आहे, घ्या. काय म्हणता? अहो पण तुम्ही उभे का? बसा 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 बसा, मी चहा करून आणतो. बसा तिकडे लग्नात. नेस कॉफी घेऊया. काय म्हणता? बरं आहे.
माझे बुडालेले 40,000 रुपये मला परत मिळणार देवा? विलास, तुझ्या बायकोच्या अंगावर घातलेले दागिने खोटे आहेत? ओ खोटे, तुझ्या सासऱ्यांचं पत्र आलंय, त्यात त्यांनी चक्क लिहिलंय दागिने खोटे होते. पण म्हणजे ओ दादा, दागिने खोटे होते जे मला माहित होतं, माझी संमती होती त्याला. माझी पण होती. का का म्हणजे हे लगीन मोडू नये म्हणून. लगीन मोडू नये म्हणून आपण पत्र पुढे वाचत तर खरं. काय वाचायचं पत्र? तिसऱ्या मुलीचं लग्न ठरलंय, तुमचे 40,000 रुपये घ्यायला ताबडतोब निघून या. 40,000 रुपये? पण एवढे पैसे पंतांकडे आलं कुठून? तेच म्हणतोय मी, 40 थोळे हिंग घ्यायची लायकी नाही त्याची, आणि मिळे 40,000 रुपये घ्यायला या. नमस्कार, ओळखलं का? मी तुम्हाला गुलाबच्या लग्नात कमलचं फुल, नाही कमलच्या लग्नात मी तुम्हाला गुलाबाचं फुल दिलं होतं. ते यू फूल, तेच ते. काय काम आहे तुझं? दिगंबर पंतांनी कसं तुम्हाला फसवलं तसं विमलच्या सासऱ्याला सुद्धा फसवलं, आता नीलाच्या नवऱ्याला फसवून त्या दोघांचं लग्न लावून देणार आहेत. ते मला काही माहित नाही. दिगंबर पंतांनी मला वचन दिलेलं आहे की नीलाच्या लग्नात मला 40,000 रुपये देणार आहेत. आणि विमलच्या सासऱ्याला सुद्धा 40,000 रुपये देणार आहेत. समजलं? या थेरड्याला 40,000, त्या जाड्याला 40,000, 80,000. या दिगंबर पंताकडे एवढे पैसे आले कुठून? आय मस्ट फाइंड द ट्रूथ. मी कुठे नाही म्हणतो. अरे छोट्या, बॅग दे. आमचे 40,000. माझे 40,000 रुपये. आमचे सुद्धा 40,000 रुपये. बाई मंडळी बिनघोर असा. या 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 चला या या. बसा बसा बसा. 1,20,000 एवढे पैसे बाबा देणार? शेखर, मी 20,000 दिले, बाकीचे पंतांनी जमा केले. या महेशराव, या नरसिंहराव, 40,000 रुपये. दादासाहेब, रुपये 40,000 रुपये. काय चुकलं माकलं माफ करा. बजी महाराज, मोजून तरी बघा. हो हो. अरे सभा, काय प्रकार काय? प्रत्येक पेनला खाली आणि वरती फक्त नोटा, बाकी सर्व कागद. कागद? कागद. असं कसं होईल? मी काल याची सगळ्या नोटा व्यवस्थित मोजून ठेवल्या, कागद कसे निघतील? तुम्ही आम्हाला जाणून बुजून पुन्हा फसवलाय. याचा परिणाम चांगला होणार ना? हे पा शेखर भाऊजी, हे काय? हा तमाशा बघण्यासाठी तुम्ही आम्हाला इथे बोलवलं? हा काय प्रकार आहे पंत? अहोनिदान मी दिलेले 20,000 तरी द्या. शेखर साहेब, सगळे पैसे यातच होतो, एवढे पैसे गेले कुठे? मी वचनबद्ध आहे पंत, हे लग्न मला करता येणार नाही. पंत, तुमच्याकडून असला काही प्रकार घडेल याची मला कल्पना सुद्धा नव्हती. नाही नाही, एकतर 40,000 दागिने खोटे दिले आणि रुपये म्हणून पैसे दिले आणि भारी फसवा फसवी. आईला माझा बाबा आतापर्यंत मुख घेऊन गप बसला होता, त्याला उगाच उत्तान दिलं. चुना लावून बोंब लायला. आत्ता मला पटलं पंत, तुम्ही चिटर आहात, एक नंबरचे ढोंगे आहात तुम्ही. क्रिमिनल माइंडेड मॅन. अहो तुम्ही गप्प काय राहिलात? ठरल्याप्रमाणे बाबा
मामनजींचा तुम्ही अपमान केला, तुम्ही असं वागायला नको होतं बाबा, तुम्ही तुम्ही खरंच यांना फसवून ही लग्न जमवली, मी तुमची कुणी नव्हते म्हणून तुम्ही मला काहीच सांगितलं नाही, बोला आता गप्प का बसला? रेणुका तू तरी मला समजून घे, मी असं करीन का? या इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर हे दिगंबर अवधूत पकडाय ना आणि कोर्टात खेचा। मिस्टर दिगंबर अवधूत यांची तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे फसवणुकीची, त्याकरता तुम्हाला माझ्यावर पोलीस स्टेशनला यावं लागेल। चला पैसे भरून जामिनावर सुटका झाली असती पण पंतांनी जामीनच नाकारला, काय करणार? ते म्हणाले की कोर्टाने निर्दोष म्हणून सुटका केल्यावरच घरी येईल। हो ते निर्दोष सुटतील, त्यांनी जे काही केलं ते घरासाठी मुलींसाठी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, स्वप्न बघण्याशिवाय। मिस्टर पवार, युअर ऑनर, या खटल्यात वादी नंबर एक शेखर साने, वादी नंबर दोन नरसिंह आंबेकर आणि वादी नंबर तीन दादासाहेब उर्फ गंगाधर माने यांच्यातर्फे मला वकील म्हणून नेमण्यात आलेला आहे। शिवाय या खटल्यात आरोपीनं जो सार्वजनिक पैशाचा अपहार केलाय त्यासाठी देखील सरकारतर्फे माझीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। आय नो दॅट, प्रोसीड। थँक्यू युअर ऑनर। आरोपी दिगंबर श्रीपाद अवधूत यांच्यावर एक नव्हे दोन नव्हे तर चांगले चार गुन्हे केल्याचा आरोप आहे। रुपयेच ना? होय साहेब, रुपये रुपये। तुम्ही खाली बसा। येस युअर ऑनर, 40,000 रुपये हुंड्याचे देतो असं सांगून या माणसानं फक्त 40,000 पैसे म्हणजे फक्त 400 रुपयेच दिले। साहेब त्या पैशातलेही 20 पैसे खोटे निघाले साहेब। ऑर्डर ऑर्डर युअर ऑनर, यांच्या सुनेला म्हणजे प्रत्यक्ष आपल्या पोटच्या मुलीला लग्नाआधी गर्भ राहिल्याचे चक्क खोटं सांगण्याची देखील लाज या दिगंबर पंतांना वाटली नाही। दादासाहेबांना 40,000 दागिने देतो असं सांगून यांनी चक्क खोटे दागिने दिले आणि ते दागिने खरे समजून बँकेच्या सेफ डिपॉझिट वॉल्ट मध्ये ठेवले भाडं भरून। दादासाहेब अहो पण तुम्ही खाली बसा, खाली बसा। युअर ऑनर, शेखर साने यांची साक्ष घेण्याची मला परवानगी मिळावी। शेखर साने म्हणा गीते शपथ, खरं सांगेन खोटं सांगणार नाही, खरं सांगेन खोटं सांगणार नाही। मिस्टर शेखर, दिगंबर पंतांविषयी तुम्हाला काय वाटतं ते जरा स्पष्ट सांगा। जत्सन, इतके दिवस दिगंबर पंतांना मी सभ्य आणि सालस समजत होतो, त्यांच्या पहिल्या दोन मुलीच्या लग्नाच्या वेळी मी त्यांना मदतही केली होती पण माझ्या लग्नाच्या वेळी त्यांनी मलाच फसवलं। त्यांच्याकडे 20,000 रुपये ठेवायला दिले होते त्या बाबतीत त्यांनी मला फसवलं। त्यांच्यासारख्या फसव्या माणसाला भुलून मी माझ्या भावाशी वाईटपणा घेतला याच मला वाईट वाटत। यू कॅन गो नाऊ युअर ऑनर, यांनी प्रत्यक्ष आपल्या व्याही मंडळींना स्टोप्या घातल्या असं नाही तर संबंध देशाला यांनी गंडवलंय आणि त्यासाठी हजारो लोक न्यायालयाच्या बाहेर न्याय मागण्यासाठी उभे आहेत। युअर ऑनर, न्यायालयाच्या संरक्षणासाठी पोलिसांनी त्यांना आत येण्यापासून मज्जाव केला म्हणून बरं। युअर ऑनर, हे पेपर्स पहा, मराठी हिंदी इंग्लिश गुजराती झाडून सगळ्या वर्तमानपत्रातनं ह्यानं दिलेल्या जाहिराती पहा वाचा। बिन हुंड्याचा जावई कसा मिळवावा याचा अचूक सल्ला मिळेल, 25 रुपये पाठवा। आणि सल्ला काय तर म्हणे हुंडा न मागणारा जावई शोधावा आणि मागितलाच हुंडा तर हुंडा देतो म्हणून सांगून हुंडा न देताच मुलीचं लग्न करावं। म्हणजे जसं या दिगंबरनं नरसिंहराव आणि दादासाहेबांना फसवलं तसं? दॅट्स राईट युअर ऑनर। अशा रीतीनं ह्या माणसानं लाखो रुपये मिळवले, ते गडप केले, तो पैसा कुठे गेला? शेखर साने यांचे 20,000 रुपये कुठे आहेत? युअर ऑनर, या अशा 420 लफंग्या बदमाशाला कमीत कमी 10 वर्ष तुरुंगात खडी फोडायला पाठवावं हीच योग्य शिक्षा ठरेल। दॅट्स ऑल।
आपला वकील साहेब मी गरीब कारकुन आहे वकिलाला फी देणे इतके सुद्धा पैसे माझ्याकडे नाहीत तुम्हाला काही सांगायचंय जस साहेब गीतेचीच नाही तर ब्रह्मदेवाची शपथ घेऊन सांगतो तब्बल पाच पुरी या परमेश्वराने माझ्या पदरात टाकलं एकही मुलगा नाही अहो तेवढ्यासाठी माझी बायको व्यंकटेश स्तोत्र वाचते या मुलींचं लग्न हुंड्याशिवाय कसं जमणार तुमचं सरकार म्हणतं की हुंडा घेणं गुन्हा आहे पण मी म्हणतो साहेब हुंडा मागणं सुद्धा गुन्हा आहे हे तुमचे नरसिंहराव नरसिंहराव म्हणाले 40,000 रुपये नाही म्हणाले मी 40,000 पैसे दिले दादासाहेबांनी दागिने घाला म्हणून सांगितले खरे घाला सोन्याचे घाला असे ते काही म्हणाले नाहीत म्हणून मी खोटे दागिने घातले आणि साहेब हे सगळं मी माझ्या जावयांना विश्वासात घेऊन केलं यात माझं काय चुकलं सांग एक मात्र आहे या शेखर नावाच्या भल्या माणसाबाबत मात्र माझं दुर्दैव कसं आडवं आलं माझं मला समजलं नाही जाहिराती जाहिराती बाबत साहेब तुम्ही मला दोषी नाही ठरू शकत वर्तमानपत्रामध्ये शेकडो जाहिराती येतात पुत्र प्राप्ती कशी होईल गुप्त धन कुठे मिळेल धनप्राप्ती कशी होईल अहो साहेब मी सुद्धा अशा जाहिरातींचा एक बळी आहे पण साहेब खरं सांगू या पाच मुलींपैकी तीन मुली आणि दोन मुलं मला परमेश्वरानं दिली असती थोडीशी वजाबाकी मी करू शकलो असतो यापेक्षा काय सांगू साहेब बाकीचे गुन्हे सोडा पाच मुलींचा बाप होणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे त्याबद्दल तुम्ही मला काय शिक्षा द्याल मला मान्य आरोपी दिगंबर अवधूत हा पूर्णपणे दोषी असल्यामुळं मी त्याला फाशीची शिक्षा फरमावतो अहो भर कोर्टात झोपता काय म्हणजे हे सगळं स्वप्नच होतं खटल्याचा निकाल उद्या देण्यात येईल ऐसा तू माझा दातार बघता सी घाली सी कृपे छिपा कर हा तयाचा निर्धार अनाथ नाथ नाम तुझे डॅडी मी तर पैसे आट्याची मध्ये भरून इथेच कुठेतरी ठेवले होते असं पण नेमके कुठे ठेवले होते माहित नाही म्हणजे अग आपल्याच घरात चोरी झाली घरात चोरी कोण करणार हो ना हे कमत आहे समोरचा वासू दारा अडून चोरून ऐकतोय साल्या पळून कुठे चालला असा चोरून काय करतास बोल बोल साल्या चोरून काय करत होतास अहो मला क्षमा करा मी सगळं काही सांगतो हो त्याच काय झालं मी बरीच वर्ष यांच्या शेजारी राहतो चला चारा चालेल चार वर्षापूर्वी माझे आई वडील वारले मायविना मी ओरका झालो आणि मग प्रेमाच्या शोधात फिरू लागलो नंतर मला वाटलं माझं लग्न कमल किंवा विमलशी होईल काय तुमच्याशी नाही का झालं नंतर मी नीलावर लाईन टाकायला लागलो मला वाटलं तिच्याशी तरी माझं लग्न होईल मग तिचंही ठरलं पैसे कुठे आहेत बोल आहेत घरी आहेत फक्त 500 रुपयेच खर्च केले मी हे सगळं कोर्टात कबूल करशील बोल करीन थांबा साहेब अरे आवाशाची साक्ष घ्या दिगंबर पंतांच्या या शेजाऱ्याने त्यांचे पैसे चोरले होते बोल रे प्रेमापाई पागल होऊन मी हे बेकायदेशीर कृत्य केलं हे घ्या पैसे 2,45,000 रुपये होते मोजून घ्या फक्त 500 रुपये खर्च केले मी महिना 5 रुपये प्रमाणे मी सगळे पैसे फेडून टाकेन आणि यापुढे कुठली मुलगी आपणून प्रेमात पडल्याशिवाय मी लग्नच करणार नाही आई शपथ मी म्हणजे पैसे परत मिळाले ही फार चांगली गोष्ट झाली 2,45,000 रुपये या दिगंबरनं लोकांकडनं मिळवले याचाच दुसरा अर्थ म्हणजे जवळजवळ 10,000 मुलींचे बाप हुंडा या विषयानं होरपळले गेलेले आहेत सरकारचं म्हणणं असं आहे की हुंडा घेणं हा एक गुन्हा आहे परंतु तशा तऱ्हेचा कायदा मात्र आपल्याकडे अस्तित्वात नाही आपण रोज वर्तमानपत्रात वाचत असतो
हुंडा बळी सुनेला जाळून मारलं, मुलीला माहेरी परत पाठवलं, परंतु या बातम्यांचा व्हावा तसा परिणाम आपल्यावर होत नाही। मात्र दिगंबरच्या या आडमार्गानं जाण्यानं साऱ्या देशाचं लक्ष या खटल्याकडे वेधलं गेलेलं आहे। चुकीच्या मार्गानं जाऊन का होईना, हुंडा राक्षसाचा त्यांनी प्रतिकार केलेला आहे आणि म्हणून पुन्हा असं न वागण्याची त्यांना ताकीद देऊन मी त्यांची निर्दोष म्हणून मुक्तता करीत आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी मिळवलेले सर्व पैसे ज्याचे त्यांना परत करण्यात यावे असा मी हुकूम देत आहे। दूर व दूर व, जज साहेबांनी मला जरी निर्दोष सोडलं असलं तरी मी खरोखर गुन्हेगार आहे, मी अपराधी आहे, मी अपराधी आहे। पंत अहो काय झालं, अजूनही का रडताय तुम्ही? साहेब माझ्या एका मुलीचं लग्न मोडले हो। नाही पंत, निलाशी अजूनही लग्न करायला तयार आहे, राग विसरा आशीर्वाद द्या। पण हे दोन व्याही मुलींना माहेरी पाठवते। नाही नाही, मुलींना माहेरी पाठवू पण पहिल्या बाळणपणासाठी। तेही तुम्ही बोलावलं तर, नाहीतर मुलींना सासरी काही कमी नाही। झालं ना, आता काय उरले सांगा? अजून दोन मुली लग्नाच्या आहेत, मी असा बदनाम माणूस त्यांच्या बरोबर कोण लग्न करणार? ठीक आहे, तुमच्या चौथ्या क्रमांकाची जबाबदारी कैरकुमार, काय नाव म्हणाल असू? लैला। हा लैला, तर हिचं लग्न माझ्या या कुमारशी मी लावून देईन आणि ते सुद्धा हुंडा न घेता, कारण कुठलाही जज आपला मुलगा हुंड्यासाठी चोर निघावा असं समजणार नाही। ही आनंदाची बातमी रेणुकाला सांगितलीच पाहिजे। पंत आओ पंत। रेणुका तुम्ही तुम्ही आलात? अरे निर्दोष सुटका झाली माझी, सोन्याचं लग्न तर होणारच पण लिलीचं सुद्धा जमलंय, सगळ्या समस्या सुटल्यात। हाय कमांड, जाऊया का हिल स्टेशनला? नको। अगं असं काय करते तू? यासाठी सहावारी साडी आणली, गजरा आणलाय? नको, मी तुमच्यासाठी चहा ठेवते। पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण। रेणुका चला जाऊया आपण, तुम्ही म्हणाल तिथे येते मी। मी आता तयार होते। चला चला। बाबा आई मला सोडून कुठे निघालात तुम्ही? मी आहे ना अजून लग्नाची। Okay.